औरंगाबाद मधलीच आहे, मला वाटतं ते असतील या ठिकाणात कुठंतरी त्या मीटिंगसाठी असतील. मग ते आले, त्यांनी प्रार्थना करून घेतली. मला वाटतं पास्टर विनोद नवगिरेंनी ती सभा ठेवलेली होती त्या दिवसामध्ये, आणि मग त्यांच्यासाठी प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर 8 वर्षांनी प्रभूने त्यांनाच मुलगा दिला, आशीर्वादित केलं. हे मी तुम्हाला का सांगतो माहिती का? सैतानाचं प्लॅन, त्याची योजना तयार असते की आम्ही आशीर्वादित होऊ नये, याच्यासाठी तो प्रयत्न करत आहे. जसं आता त्याने पावसाचा पण आम्हाला दम दिला, पण आम्ही त्याचे बाप आहोत. आमच्या दमाने तो तर पाऊस गायबच झाला. म्हणून लक्षात घ्या, अडचणी कोणत्या का असेना, परंतु आम्ही प्रभूला भेटण्यासाठी येणं गरजेचं आहे. देवाला भेटायलाच पाहिजे. आतमध्ये एक आग असली पाहिजे देवा संबंधाने, आग पाहिजे आतमध्ये. परिवारा संबंधाने, स्वतःच्या जीवना संबंधाने एक आग आहे. देवा संबंधाच्या आगीचं काय? परिवार, ओळखीचे लोक आमच्या सोबत फक्त कबरीपर्यंत आहे, पण आमचा देव आम्हाला कबरीच्या पलीकडे आहे, कबरीच्या पलीकडे आहे. परंतु प्रॉब्लेम काय माहिती का? जगामध्ये लोक सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे, प्रयत्न करत आहे. बर का, सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहे. लग्नासाठी प्रयत्न करतात, नोकरीसाठी प्रयत्न करतात, चांगल्या स्कूलसाठी प्रयत्न करतात, सगळ्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु आता लोक देवाला प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करत नाही. सार्वकालिक जीवन हो, स्वर्ग नरक, अनंत कालचं दुःख, अनंत कालचा आनंद, जिथं आमचं जीवन संपणार आहे, जिथं आमचं जीवन एक दिवशी आमच्या हातातून निसटून जाणार आहे. अगं पुण्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये मी पुण्यामध्ये एक सभा केली. मग त्या सभेसाठी मी गेलो, पुष्कळ लोक सभेला आले, आणि मग ती सभा खूप आशीर्वादित झाली. मग तो व्यक्ती माझ्याकडे आला, त्याची पत्नी आणि तो दोघं जण माझ्याकडे आले. त्यामुळे तुमची सभा ठेवण्याचं कारण मला तुम्हाला सांगायचं. का मी तुमची सभा ठेवली? त्या सभेसाठी मी धावपळ केली. मग त्याची पत्नी येऊन त्यांनी मला सांगितलं, पळक साहेब, माझे मिस्टर हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलं, त्यावेळेस मी तुम्हाला कॉल केला होता. डॉक्टर मी सांगितलं की त्यांना फार मोठं ऑपरेशन करावं लागेल, त्यातूनही ते कव्हर होतील सांगता येत नाही. माझे मिस्टर बेशुद्ध होते, काही तासांची मुदत डॉक्टरने दिली होती. तेवढ्यात मी तुम्हाला कॉल केला की पास्टर माझ्या मिस्टरांसाठी प्रार्थना करा. आता त्यांचे सगळे त्यांचे सगळे रिपोर्ट्स काढले जाणार आहेत, आणि मग त्याच्यानंतर त्यांचं ऑपरेशन करण्याचा डॉक्टर निर्णय घेणार आहेत. परंतु ते सर्व रिपोर्ट्स आणि माझे मिस्टर बेशुद्ध आहेत, शुद्धीवर येण्याचे चान्सेस फार कमी आहेत. आणि मग तुम्हाला प्रार्थना करायला सांगितली, आणि मी बोलता बोलता त्यांना म्हटलं, डॉक्टरच्या शब्दावर विश्वास ठेवू नका, प्रभू जे करणार आहे त्यावरती विश्वास ठेवा. आत्ता ते बेशुद्ध आहेत, परंतु प्रार्थनेनंतर ते शुद्धीवरती येणार आहे आणि सगळ्या त्यांच्या टेस्ट नॉर्मल असणार आहे. मी त्यांना बोललो, आणि बोलल्यावरती काही काळानंतर, काही वेळानंतर, काही तासानंतर ती व्यक्ती शुद्धीवरती आली. डॉक्टर थक्क झाले, आणि मग ते म्हटले की जेव्हा तुम्ही प्रार्थना केली, प्रार्थना केल्यावरती मी शुद्धीवरती आलो, मी बरा झालो, हॉस्पिटलमधनं मला डिस्चार्ज मिळाला, कुठल्या ऑपरेशनची टेस्टची गरज लागली नाही. पण जेव्हा मी बेशुद्ध होतो तर देवानं मला नरक दाखवलं, नरकापर्यंत मी गेलो. नरक किती भयानक आहे, जीवन मृत्यूचा संघर्ष मी पाहिला, आणि त्या संघर्षामध्ये मला कळालं नरकाच्या दारापर्यंत जाऊन आलो आणि प्रभूनं मला जीवन दिलं. त्या देवानं मला सांगितलं, नरकाची भयानकता लोकांना सांग, आणि नरकाच्या वाटेकडे जाणाऱ्या लोकांचे लक्ष स्वर्गाच्या वाटेकडे जावं. तर माझ्या मनामध्ये तळमळ होती की तुम्ही येऊन लोकांना नरक आणि स्वर्ग याची कल्पना सांगावी. प्रयत्न याच्यासाठी केला गेला पाहिजे. संसार, प्रपंच, पैसा मिळवणं, करिअर, या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही आयुष्य खर्च केलेलं आहे. ना तुमचं करिअर, ना तुमचा पैसा, ना तुमची संपत्ती, कोणत्याच गोष्टी तुम्हाला स्वर्ग मिळवून देणार नाही. कोणत्याच गोष्टी प्रिया आल्या,
जगातला कितीही श्रीमंत व्यक्ती असला तर एक दिवशी त्याला ती चितेवरती अग्नि दिला जातो किंवा त्या श्रीमंत व्यक्तीला एका कबरेमध्ये टाकलं जातं की त्या कबरेमध्ये त्याच्या शरीराची चाळणकिडी करत असतात. त्याच्यानंतर पुढं काय? त्याच्यानंतर पुढं काय? आज आमच्या जीवनातला अनुत्तरित प्रश्न या प्रश्नाची उकल आम्हाला होणं गरजेचं आहे. एका प्रश्नाची सोडवणूक आम्हाला करता आली पाहिजे. कोणाला जीवन किती जगणार याची खात्री नाही. या पृथ्वी तलावरती आमचं जीवन किती काळ जगणार ते आम्हाला ठाऊक नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे, मृत्यूनंतर जिथं तुम्ही जाणार आहात तिथून परत येण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही. कोणी सुद्धा स्वर्ग राज्य मिळू शकणार नाही, कोणी सुद्धा प्रिया. आणि मला या ठिकाणामध्ये उभं राहून तुम्हाला सांगण्याची जी तळमळ आहे, हे माझं प्रोफेशन नाही आहे. चला मला करमत नाही आणि मी तिथे जाईल आणि तुम्हाला सांगेल, हे माझं प्रोफेशन नाही, ही माझी तळमळ आहे प्रिया. हा माझा व्यवसाय नाही आहे. मला जाऊन तुम्हाला देवाचं वचन सांगावं हा माझा व्यवसाय नाही. हे माझं उत्पन्नाचं साधन नाही. पण मला देवाच्या वचनातून तुम्हाला स्वर्गामध्ये न्यायचंय याची तळमळ मात्र मला आहे 100%. आणि आज अशाच एका व्यक्तीच्या जीवना संबंधाने मी पाहणार आहोत. अशीच एक व्यक्ती ज्या व्यक्तीकडे येशूचं लक्ष गेलं. तुम्ही पण या ठिकाणामध्ये आलेला. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, इथं तुमचा वेळ कधीच वाया जाणार नाही. सगळीकडे जाईल बरं का, इथं नाही जाणार. अशी एक सभा तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये काहीतरी क्रांतिकारक बदल करणार, काहीतरी घडवणार. याच सभेला, याच ठिकाणामध्ये मी एकदा येऊन गेलो आणि त्या सभेमध्ये मला आठवतं की मी बोललो होतो की एक तरुणी आहे की त्या तरुणीची नोकरीची अथकपणे तिने प्रयत्न केला पण तिला नोकरी लागली नाही. पण आज रात्री प्रभू तिच्यासाठी काहीतरी करणार आहे आणि तिच्या नोकरीचा प्रयत्न संपणार आहे आणि प्रभू तिला एक चांगली अपॉर्च्युनिटी देणार आहे. मी बोललो होतो या मीटिंगमध्ये, तुम्हाला जर रेकॉर्डिंग असेल तर तुम्ही ते काढून पहा. त्याच्यानंतर त्याच ती तरुणी माझ्या चर्चमध्ये आली आणि तिने सांगितलं, त्या दिवशी तुम्ही प्रार्थना केली, माझ्यासाठी भविष्यवाणी केली आणि दुसऱ्याच दिवशी माझ्या हातामध्ये नोकरीचा कॉल आला आणि तिने तिचा पहिला पगार घेऊन चर्चमध्ये आली होती. म्हणजे तुमचा वेळ वाया जाणारच नाही हो. हे टाइमपास करण्याचं ठिकाण तर मुळीच नाही. हे काय माझं ज्ञान दाखवण्याचं ठिकाण तर मुळीच नाही. देवाला त्याच्या लोकांना भेटण्याचं ते ठिकाण आहे. तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचन तुमच्यामध्ये राहते, माझं वचन पाठवून मी तुम्हाला बरं करेल. देव त्याचं वचन पाठवत असतो, वचनाच्या द्वारे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये अनुभवत असतो. सगळ्यांना नाही मिळणार हो, सगळ्यांना नाही मिळणार. तुम्ही बसला म्हणून तुम्ही आशीर्वादित नाही होणार. देवाचं लक्ष तर तुमच्याकडे गेलं पाहिजे ना, वेधलं पाहिजे. देवाचं लक्ष तुमच्याकडे अट्रॅक्शन प्रभूचं गेलं पाहिजे. आज रात्री देव स्वर्गातनं पाहत आहे. तुम्हाला माहिती का, स्वर्गामधला देव आपल्या सिंहासनाकडून त्याचं लक्ष तुमच्याकडे दिलेलं आहे. आणि त्याचं उत्तर काय माहिती का, तुम्ही पाऊस पडताना तुम्ही प्रार्थना करतो, देवाने गंमत केली. बघू दे, हे लोक बसलेत मीटिंगला, थोडीशी गंमत करून बघावं. जाताना तर आमच्या डोक्यामध्ये फार विचार असतात नाही का, आम्ही पेत्र, मी तुझ्या बरोबर मरायला तयार आहे. डोकं पण म्हणतो, देवा तुझ्यासाठी काही पण करेल. पाऊस आला तर मात्र ठोंग ठोकेल नाही का, देव पण चेक करतो. बघू द्या, फार बड्या बड्या बाता करतात औरंगाबादचे लोक, यू करू, ती करू, असं करू, तसं करू. जरा पावसात बघू द्या काय गोंधळ घालतात. गंमत केली देवाने. मी सकाळी आल्यावरती बायबल स्टडीला एक व्यक्ती मला भेटला, त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला तेव्हापासून ओळखतो. केव्हापासून? या दौंडच्या सभेमध्ये भर पावसात तुम्ही प्रिचिंग करत होता. आता दौंडच्या सभेमध्ये मी इथं ज्यास औरंगाबादच्या लोकांना पाहिलं, मला दौंडची सभा आठवली की त्या दौंडच्या सभेमध्ये अशा खुर्च्या मांडलेल्या आहेत आणि धो पाऊस पडायला लागला आणि तेवढ्यात मी बायबल बंद करून म्हटलं, पावसात काय लोक बसणार. आणि मग मला चिठ्ठी पाठवली लोकांनी, बंद करू नका, आम्ही पावसात बसून ऐकणार आहे. मग मी सुद्धा भर पावसामध्ये 1.5 तासाचं प्रिचिंग केलं. लोक जागेवरून हल्ले नाही, छत्र्या घेतल्या नाही, भिजत संदेश त्या लोकांनी ऐकला, आशीर्वादित झाले. प्रिया, अहो ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करेल.
पाऊस तर दुय्यम गोष्ट आहे. मरण संकट छळ उपासमार दंगे दुबे जर देवावरती प्रेम आहे तर बाकीच्या गोष्टींचा विचार आम्ही करणार नाही. ते लोक शोधत आहे प्रभू, मला तर 100% खात्री आज रात्री देव आमच्या मध्ये हजर आहे. त्याची उपस्थिती या ठिकाणामध्ये, त्याचा प्रेझेन्स आहे. जेव्हा तुम्ही बसलेले आहात ना, त्या ख्रिस्ताचं चित्त तुमच्याकडे लागले, येशू तुमच्याकडे पाहत आहे. तुमचं घर, तुमचा परिवार, तुमचं रोग, तुमचे आर्थिक प्रश्न, तुमच्या कुटुंबातल्या समस्या, सुरू झालं पवित्र आत्म्याचं काम, सुरू झालं पवित्र आत्म्याचं काम. आणि पवित्र आत्म्याचं काम सुरू होत असताना बंधनं तुटली जातात, बंधनं तुटली जातात. पवित्र आत्म्याचं काम होत असताना सर्व प्रकारची अडखळणं नाहीशी होतात असतात. म्हणून लक्षात घ्या, जिथं भीमाचा आत्मा आहे तिथं सुटका आहे. आणि आज रात्र ही सुटकेची रात्र आहे, आज रात्र ही परिवर्तनाची रात्र, आजची रात्र ही अभिषेकाची रात्र आहे. आणि जिथं अभिषेक आहे तिथं 100% बंधनं तुटली जातात. आहात कुठं तुम्ही? देवाचे प्रिय लोक, ज्याला भेटण्यासाठी तुम्ही आला तो जगातला सगळ्यात शक्तिमान अशा प्रकारचा देव आहे, सगळ्यात ताकदवान. त्याच्या सामर्थ्याला मर्यादा नाही, कुठल्या प्रकारची मर्यादा त्याच्या सामर्थ्याला नाही. आणि आज आम्ही जी गोष्ट पाहणार आहोत, सगळ्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, सगळ्यासाठी. परंतु कधी देवासाठी प्रयत्न केला का? देवासाठी प्रयत्न केला, सगळ्यासाठी केला हो तुम्ही. तुटलेले नाते संबंध जोडावेत, किती लोकांना मध्यस्थ केलं. एक परिवार, एक बहीण तिच्या पतीपासून विभक्त होत असताना ती रडत असते, ती म्हणते नाही माझं घर तर नाही तुटलं पाहिजे, माझं घर नाही तुटलं पाहिजे. पळत साहेब मला वाटतं माझ्या नवऱ्याकडे जावं, त्याच्याशी माझे संबंध जोडावे. किती प्रयत्न करता, किती लोकांना मध्यस्थी करता. नोकरी लागावी, किती लोकांकडे जाऊन तुम्ही रिकमेंडेशन घेता, किती लोकांना तुम्ही मध्यस्थ करता. सगळ्यासाठी प्रयत्न चालू आहे. परंतु दुःखाची गोष्ट, ज्यानं जीवन दिलं, ज्यानं पुत्र दिला, ज्यानं तुम्हाला तारण दिलं, ज्यानं तुम्हाला आरोग्य दिलं, ज्यानं तुम्हाला सुरक्षित ठेवलं, त्या देवाला भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न करत नाही करतो. त्याच्यासाठी आमच्याकडे वेळ नाहीये. आज आम्ही इतकं व्यस्त झालो आमच्या परिवारामध्ये, इतकं व्यस्त झालो स्वतःमध्ये, खूप व्यस्त झालेलो, बिझी झालेलो आहे. आम्हाला नाही वाटत देवाला भेटावं. पण तो तुम्हाला माहिती का, एवढा मोठा देव, सामान्य मातीपासून बनवलेला मनुष्य, या मनुष्याला भेटण्यासाठी एदेन बागेमध्ये जात होता. देवाची उत्कंठ होती या मानवाला भेटावं. तुम्हाला माहिती का, आज रात्री इथं तुम्ही का आला? कारण देवाला तुम्हाला भेटायचे हो, देवाला भेटायचे तुम्हाला. मी सगळ्यात जास्त एक्साइटेड काय माहिती का, मी तुमच्याशी बोलत आहे, परंतु मी बोलत असताना मी बोलत नाही, माझ्याद्वारे देव तुमच्याशी बोलत आहे. माझ्याद्वारे देव डायरेक्टली तुमच्याशी बोलला तो माझ्या संदिष्टांच्या मुखात मी तुमच्याशी बोलेन. तुम्ही तो देवा माझ्याशी बोल, कसं बोलणार आहे देव? देवाला बोलायचंय, माध्यम तर पाहिजे ना. मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे, परंतु विदाउट माईक मी तुमच्याशी नाही बोलू शकणार. आता माईक जर काढला तर तुमचा आवाज पोहोचणार नाही. मग मला माईकचा वापर करायला, बॉक्सचा वापर करावा लागतो. आता देवाला तुमच्यापर्यंत पोहोचायचंय. श्री सुंदर ब्रदर दादू मामा साऊंड बॉक्स आहे, त्याने मीटिंगचं आयोजन केलं आणि मी माईक आहे आणि देव त्याच्यात बोलत आहे. हे माझी बोलण्याची पद्धत अशीच आहे. नुसता माईक असून पण उपयोग नाही, बॉक्स पाहिजेत का नाही? समजा माझ्याकडे माईक आहे, बॉक्स खराब झाले, कसा काय आवाज जाणार आहे? माझ्याकडे प्रिचिंग करायचं, देवाला माझ्यातनं बोलायचंय, बॉक्स तर पाहिजेत ना. दादू मामा बॉक्स आहे, त्याने लोकांना एकत्र केलं, मी बोललो आणि देवाचा आवाज तुमच्यापर्यंत आला. देवाचा आवाज आला तुमच्याकडे. आणि परमेश्वराचा आवाज येतो ना, तेव्हाच जगाचं तारण होतं. प्रिया, देवाच्या आवाजाची ताकद आहे, देवाच्या आवाजाचं सामर्थ्य. म्हणून एक गोष्ट आम्ही पाहणार आहोत, सगळ्यासाठी प्रयत्न करत आहोत. परंतु आज आम्हाला प्रभूला प्राप्त करून घेण्यासाठी, येशूला प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. लुकाचं शुभवर्तमान 19:1-9 पर्यंतची वचन आपण वाचणार आहोत. लुकाचं शुभवर्तमान 19:1-9 पर्यंतची वचन वाचूया. त्याने येऊन प्रवेश केला,
त्यातून तो पुढे जात होता तेव्हा पहा जकाय नावाचा कोण एक मनुष्य होता तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता बस एकच वचन सकाळी सुद्धा फार सुंदर बायबल स्टडी होता तुम्ही मिस केला औरंगाबादच्या लोकांना मिस केला तुम्ही लांबून लोक आले होते कुठून परभणी नांदेड अजून वेगळे लोक त्यांनी एन्जॉय केला आणि तुम्ही औरंगाबाद मध्ये राहून मिस केला काय सब्जेक्ट होता माहिती का देव म्हटला आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य आपण बनू बस आणि एवढ्या वचनात दोन दिवस मला संधी आहे परंतु हा संदेश आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बनव हा जवळजवळ 10 तासाचा संदेश आहे किती तासाचा आता आता हा सुद्धा जो संदेश आहे जग काय येशू कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न करत होता एवढं एकच सगळं बायबल तर तुमच्या लक्षात येणार नाही सगळा अध्याय तर तुमच्या लक्षात येणार नाही पण त्यातला गाभा तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे त्वरा कर आज मला तुझ्या घरी यायचंय आता त्या दिवशी एवढे सगळे लोक होते पण त्या एकाही व्यक्तीला तो म्हटलं नाही मला तुझ्या घरी यायचंय एकाला पण नाही म्हटलं आणि जगायला तो म्हणतो आज मला तुझ्या घरी यायचंय आता आमची 25 तारीख जवळ आली ना डिसेंबरची आतापासूनच लिस्ट तयार असेल नाही का चालू झालं असेल सगळ्या जुन्या पुण्यात झुरमुळ्या साफ करणं एकदम तयारी परफेक्ट तुमची होणार आहे का आता 25 तारखेला आमचा येशू जन्मणार आहे मग आमच्या घरावर तारा दिसला क्वायर येऊन थांबणार कॅरल नाही का तुमच्या दारामध्ये येतं कॅरल येतं ढुमढुम वाजवतं गाणं गातं मग कॅरल मधला एक जण जातो बिडी फुकतो परत येतो परत जोश मध्ये गातो आणि मग आम्ही म्हणतो की आता गाणं पण काय ख्रिस्त आला आला आनंद झाला तुमच्याकडे म्हणतात का नाही आमच्या सोलापूरमध्ये ख्रिस्त आला आला आनंद झाला झाला खेळोपाडी ख्रिस्त भेटीसाठी सजली माझी बैलगाडी आता बैलगाडी सजायला सुरुवात झाली विष्णू यावं आमच्या घरात आमच्या मंडळीमध्ये आमच्या परिवारामध्ये पण सगळ्याच मंडळांमध्ये परिवारामध्ये ख्रिस्त नसतो औरंगाबाद मध्ये मला माहित नाही पण मी बऱ्याच ठिकाणावर अख्खा महाराष्ट्र पालथा घातलाय आता अशी रेअर ठिकाणं राहिली असतील की जिथं मी पोचलो नाही पद्धत काय हो 25 तारीख साजरा करणार एक मोठा स्पीकर दारात लावला बिर्याणी केली आणि जो बेवडा आहे दारुड आहे त्यानं दारू मारली झाला त्याचा नाता झाला इशू त्याच्या घरात आला ताट दार आमच्या घरातली ताट त्यांची ताट आम्हाला आमची ताट त्यांना आमचा प्रयत्न काय नाताळ आला आणि आम्ही नाताळामध्ये इशूला घरामध्ये घेतलं कसं घेतलं फराळ केलं डेकोरेशन केलं रंगरंगोटी केली हे झालं की म्हणतो येशू आला आमच्या घरामध्ये सगळ्यांच्याच घरात येशू येत नाही आणि आला असता नाताळ संपल्यावर तुम्ही कर्ज बाजारी नसता झाला ते फेडण्यातच पुढचा 25 डिसेंबर येतो आणि मग बरेच लोक या वर्षीच्या नाताळाने आम्हाला कर्ज बाजारी अहो कर्ज बाजार नाही तुम्हाला कपड्यात घातलं पाहिजे का तर तुम्हाला नाताळातला येशू नको आहे तुम्हाला नाताळातली मजा पाहिजे असं कुणाच्याही घरामध्ये येशू येत नाही डॉल्बी लावल्यावरती तुम्ही काय दाखवता आम्ही आमचा 25 तारीख आहे आणि डॉल्बी समोर आम्ही नाचलो म्हणजे आमचं नाही हो नाताळ खात कोणता आहे ख्रिस्ताला गव्हाणीमध्ये ताऱ्यामध्ये नव्हे तर ख्रिस्ताला हृदयात अंतकरणात घेतलं तो खरा नाताळ जोरात येऊ द्या टाळ्या आवाज पण प्रेज लॉर्ड जोरात येऊ द्या आणि तुमचा हे तुमचं प्रेज लॉर्ड देवापर्यंत पोहोचलं पाहिजे मला वाटतं तुमच्या औरंगाबाद मध्ये लोक अजून उपासामध्ये आहेत का काय 40 दिवसाच्या हे गप्प बसले तर कोण ओरडतील आमच्याकडे धोंडे नाही सगळी मातीच आहे ओरडणार कुठनं काय सांगत शास्त्र जग काय प्रयत्न करत होता प्रयत्न करा हो या ट्रॅडिशन मधनं या परंपरेमधनं या रूढीमधनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करा एक रूढीमध्ये अडकलेलो त्याच परंपरेमध्ये अडकलो जी परंपरा आम्हाला ख्रिस्ताचं दर्शनच घडवत नाही ना आम्हाला ख्रिस्त समजतच नाही आम्हाला ख्रिस्त समजण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे कसा प्रयत्न केला पाहिजे
आणि प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला किती अडचणीचा सामना करावा लागतो ना हे तुम्हाला त्या ठिकाणामध्ये समजणार नाही. वाचा ते वचन पुन्हा एकदा. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याची काही चाले ना. गर्दीमुळे त्याचं काही, पहिली गोष्ट कोणता प्रयत्न करत होता? येशू ख्रिस्त त्याने यरिहो मध्ये प्रवेश केला. सगळ्यात मोठा प्रयत्न तुम्हाला कोणता करावा लागला माहिती का? यरिहो एक पापाची नगरी आहे, जिथं पाप साठलेलं ते ठिकाण आहे. पाप असेल तर तुम्हाला कसा येशू दिसणार आहे? ऐकू येत नाही इतका माझा कान म्हणणं नाही, देता येत नाही इतका माझा हात मोकळं नाही, पण तुमची पातक अडभिंती प्रमाणे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. आज लोक येशूला पाहतात परंतु ते यरिहोत न पाहतात. येशू यरिहो मध्ये आला परंतु तो यरिहोच्या वाटेवरती आहे, तो यरिहो मध्ये येणार नाही, यरिहोच्या वाटेवरती असणार. कोणतं पाप आमच्यामध्ये आहे? पापात बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज पाप घेऊन जर येशूला मी पाहण्याचा प्रयत्न केला तर कधीच येशू आम्हाला दिसणार नाही. बाकीच्या लोकांच्या घरामध्ये येशू गेला नाही, पण जक्कायाच्या घरामध्ये येशू गेला. कारण बाकीच्या लोकांना पापात येशूला पाहायचंय, लक्षात घ्या. जर तुम्हाला येशूला पाहायचं ना तर पहिल्यांदा तुम्हाला पापाचा शोध घ्यावा लागणार आहे. जक्कायाने सुद्धा पापाचा शोध घेतला, यरिहोचा शोध घेतला, तो यरिहोतन बाहेर आला. पापातन बाहेर आलं पाहिजे. असंख्य पाप आमच्या जीवनामध्ये आम्ही घेऊन चाललेलो आहे, जड म्हणून चाललेलो आहोत, नाही पाहतायत पापामुळे. जेव्हा पाप तुमच्या जीवनात जाईल, तुमचे स्वभाव जी तुमची दैहिकता आहे, देहाची कर्म तर उघड आहे, जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, हेमा, दारूबाजी, रंगेलपणा, राग, फुटी, पक्षभेद, किती पाप आहे. हे ते पापाने शरीर जड झालेले आणि त्यातनं येशूला पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. कधी यरिहोतन बाहेर येणार? कधी पापातन बाहेर येणार? किती लोकांचे स्वभाव बदललेत, किती लोकांच्या सवयी बदलल्यात, किती लोकांच्या जीवन पद्धती बदलल्या? नाही बदलल्यात. आम्ही तसंच चाललेलो आहोत. आम्ही गृहित धरतो की देव यातून आम्हाला बाहेर काढी, तुम्हाला बाहेर पडावं लागणार आहे. बायबल सांगतं जक्कै यरिहोतन बाहेर पडला. देवाचे प्रिय लोक, कुणा व्यक्तीला अंतकरणामध्ये चुटपुट लागली का? लक्षात घ्या, जेव्हा देव येतो ना तो पापावरती बोट ठेवण्यासाठी येत असतो. आहे तसं प्रभू नाही स्वीकारत तुम्हाला, आहे तसं जीवन प्रभूला पसंत नाही. देवाची पसंत आणि आमची पसंत याच्यामध्ये एक मोठा संघर्ष आहे, मोठा संघर्ष आहे. आज प्रॉब्लेम काय माहिती का लोकांना? लोकांना धार्मिक बनायचंय पण पाप सोडून नाही धार्मिक बनायचंय. त्यांना असं वाटतं पापत राहून धार्मिक मला बनायचं, सिगारेट ठेवून मला चर्च मध्ये जायचं, व्यसन ठेवून मला चर्च मध्ये जायचं, जारकर्म ठेवून मला चर्च मध्ये जायचंय, अशुद्धपणा ठेवून मला चर्च मध्ये जायचंय, संघर्ष ठेवून मला चर्च मध्ये जायचंय, राग ठेवून चर्च मध्ये मला जायचंय, बदल्याची भावना ठेवून मला चर्च मध्ये जायचंय, आबोला ठेवून मला चर्च मध्ये जायचंय. तुम्हाला कसा देव भेटणार आहे? प्रयत्न केला कधी रागातनं बाहेर पडण्याचा? प्रयत्न केला कधी क्षमेचा? प्रयत्न केला कधी चांगलं बनण्याचा? जी गोष्ट देवाला तुमच्यामध्ये आवडत नाही म्हणून शमरोनी स्त्री याकोबाच्या विहिरीवरती धार्मिक गोष्टी बोलत असताना तुमचे लोक या डोंगरावरती जाऊन उपासना करत होते. आज आमच्याकडे तेच आहे. आम्ही काय बोलतो माहिती का? आम्ही एवढ्या पिढीचे ख्रिस्ती आहेत. किती पिढीचे ख्रिस्ती? आम्ही चार पिढीचे ख्रिस्ती. काढी लावून तुम्हाला चार पिढीचे ख्रिस्ती असून दारू पी गटरात मत पडता आणि तुम्ही चार पिढीचे ख्रिस्ती. अरे आता लोकांना काल ख्रिस्त समजला तर हातामधली बंदूक टाकून ते बायबल घेऊन फिरतात. आणि तुम्ही चार पिढीचे ख्रिस्ती असून गटरीमध्ये लोडता, चार पिढीचे ख्रिस्ती असून तुम्ही तंबाखू खाता, चार पिढीचे ख्रिस्ती असून तुम्ही व्यभिचार करता, चार पिढीचे ख्रिस्ती असून तुमची पावलं वाईट वाटतो. ख्रिसमसला आता जी गर्दी तुम्ही बघता ना बाजूला, यात्रा बघली त्याची गर्दी, आमच्या ख्रिसमसची गर्दी बघितली तर फुगेवाले आमच्या चर्चच्या दारात असतात. त्यांना माहिती हे फक्त फुगे येणारे ख्रिस्ती आहेत, चर्चला येणारे ख्रिस्ती नाहीत. चर्चला येणारे ख्रिस्ती आणि फुगेवाले ख्रिस्ती हे फक्त तुम्हाला 25 तारखेला दिसणार आहेत. फरक आहे. वर्षभर कधी देवाचं मंदिर त्यांना दिसणार नाही, वर्षभर कामाच्या सबबी सांगते, कामाच्या सबबी.
मला आश्चर्य वाटलं, तिथं बायबल स्टडी त्याच्या अवतीभोवती एवढे ख्रिस्ती घर होते. टीव्ही बघत बसले पण बायबल स्टडीला नाही आले. आणि रात्री झोपताना प्रार्थना, आला तर घेऊन जा. रात्री झोपताना नाही भारी प्रार्थना करते, उठ बाळा बडे उठ, सोने उठ सोने उठ, उठून प्रार्थना करणं मग झोप. अरे मी बोलत होतो त्यास तू कान बंद केले आणि आता आल्यावर शाना कुमारी का मूर्ख कुमारी त्या पोरांना बसणार. कुणाची पोर आहेत ते? एकदम बाजूने तिकडे खेळायला बसा एका जागे बसवा त्याला, कशाला पळापळी करू द्यायला. शहाण्या कुमारिका आणि मूर्ख कुमारिका मूर्ख ठरण्याचं कारण काय? त्यांच्याकडे जो अलर्टनेस असला पाहिजे ना, जास्तीच तेल असायला पाहिजे, ते तेल कुठे त्यांच्याकडे आहे हो? आमच्याकडची धार्मिकता काय? आमच्याकडची धार्मिक बरेच लोक आम्ही तुमचं रोज ऐकतो, मग आता आल्यावर काय ऐकायला येत नाही. आम्ही रोज ऐकतो म्हणजे आम्हाला होम डिलिव्हरी पाहिजे पिझ्झा. तुम्ही आमच्या घरात आम्ही आम्हाला टीव्हीवर बघतो. अरे टीव्हीवर नाही, आता इथं आलो, इथं बघा ना, इथं बघा ना. आणि आमचं प्रार्थना काय? नाही आम्हाला स्वर्गात जायचंय. अहो स्वर्ग अमेरिकेत जाता येत नाही तुम्हाला, स्वर्गात जाता येईल काय? अमेरिकेचा व्हिसा मिळत नाही आणि स्वर्गाचा व्हिसा काढायला निघाले, तुम्हाला घरामध्ये बसून थोडी स्वर्ग मिळेल. प्रयत्न तर करा ना बाहेर पडण्याचा, पण प्रयत्न करतच नाही हो. आणि आम्हाला त्याची गरज आहे. कोणीतरी येऊन सांगायचं नाही तुमच्या स्वर्गाचं तिकीट कन्फर्म आहे, जो म्हणणार आहे त्याच कन्फर्म नाही. त्यानं तुम्हाला सांगितलं ना, ते तिथं गेल्यावर कळतं, ट्रेन मध्ये गेल्यावर बाहेर देतात. हे तुम्हाला आम्ही रेल्वेचं रिझर्वेशन काढून देतो. और पक्क रिझर्वेशन कुठं मिळतं? तिथं जायचे. आम्ही तो गर्दीत कोण थांबणार आहे? आम्ही बाजूला जाऊन थांबतो, बाजूला जाऊन थांबतो. आणि तिथं भुरटे एजंट असतात, ते म्हणतात तिकीट घ्या, आम्ही तुम्हाला सीट देतो. आणि तिथं गेल्यावर कळतं हे नाही डुप्लिकेट आहे, सगळ्यांची फसगत तेच होणार आहे. इथं तुम्हाला कोणतरी सेवक सांगेल काय शिस्त दशावश द्या, काय करू नका, सगळं करा आणि आम्हाला चांगली रक्कम द्या आणि तुम्हाला स्वर्ग. त्यांचाच प्रवेश स्वर्गात नसणार आहे, तुमचा कुठं असणार आहे? स्वर्गात जायचं तर याच्या द्वारेच पोचावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे. औरंगाबादचे लोक जागे व्हा, प्रयत्न करा. पाप नगरीतनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. अंधकार अहंकार आणि सर्व प्रकारच्या अंधश्रद्धेमधन आणि तुमच्या ब्लाइंडनेस मधन अंध आणि तुमच्या डोळ्याच्या अंधत्वातनं तुम्हाला बाहेर येणं गरजेचं आहे. मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईलच असं नाही, जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचाच होणार आहे, त्याचाच होणार आहे. मला किती पण वाटलं ना तुम्ही प्रार्थना करता, तुमची प्रार्थना तुम्हाला स्वर्गात नेणारच नाहीये. प्रयत्न करावा लागणार, एफर्ट्स घ्यावे लागणार बाहेर पडण्यासाठी, प्रभूचं वचन शोधण्यासाठी, देवाच्या वचनाचा शोध घेण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागणार. कान देऊ नये का? असं लिहिलंय शास्त्रामध्ये, जेव्हा मंदिराचा जीर्णोद्धार झाला, मंदिर बांधून नेहमीने पूर्ण केलं, त्यानं सगळ्या इस्रायल लोकांना एकत्र केलं, यहुदी लोक इस्रायल लोक एकत्र आले, नेहम्यानं ग्रंथ काढला, नेहम्यानं ग्रंथ याजक लोकांनी ग्रंथ वाचायला सुरुवात केली. आणि बायबल सांगतं इस्रायल लोक थाय उकलून रडायला लागले, प्रीचिंग नाही केलं नेहम्यानं, त्यानं संदेश नाही दिला, पण त्याने देवाची वचन वाचून दाखवली. तर ते लोक सकाळपासून रात्र होईपर्यंत रडत होते. शेवटी याजक लोक तिथंच गेले आणि म्हटले आता रडणं बंद करा, परमेश्वरानं तुमची भेट घेतली. वचनाची ताकद आहे, हे वचनाचं ताकद आहे. अहो कधी कधी प्रीचिंगने लोक रडत नाही, पण त्या दिवशी यहुदी लोक धर्मग्रंथ वाचल्यावर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. कोणी सुद्धा आपल्या घरामध्ये थांबलं नाही, कोणी सुद्धा आपल्या घरामध्ये थांबणार आहे. औरंगाबादचे लोक हो, समय येऊ द्या, जेव्हा लोक घरामध्ये नसतील तर देवाचं वचन ऐकण्यासाठी गर्दी करतील, तो दिवस खरा संजीवनाचा दिवस आहे, तो दिवस खरा उद्धाराचा दिवस आहे, तो दिवस खरा प्रभूला प्राप्त करून घेण्याचा दिवस आहे. म्हणून त्या लोकांनी प्रयत्न केला. आज तीच गोष्ट आहे, तुमचं ख्रिस्तीपण तुम्हाला स्वर्गामध्ये नेणार नाही, तुम्हाला देवाच्या पसंतीचं बनवणार नाही. कोणाचं ख्रिस्तीपण त्या व्यक्तीला कधीच स्वर्गामध्ये घेऊन जाणार नाही.
अजून एक गोष्ट मला सांग, लाख तुमचं नाव चर्चच्या रजिस्टर मध्ये असेल, चर्च रजिस्टर फक्त तुम्हाला कब्रस्तान मिळवून देईल, पण देवाचं वचन तुम्हाला स्वर्ग राज्य मिळवून देणार आहे. कब्रस्तान किंवा स्वर्ग राज्य याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागणार. जर तुम्हाला स्वर्ग राज्य पाहिजे तर तुम्हाला प्रयत्न करावा लागणार. सकळ यरिहो बाहेर पडला, यरिहो हे मोठं अडखळण आहे, पाप हे मोठं फार अडखळण आहे तुमच्यासाठी. आज लोकांना या पापाबद्दल काहीच वाटत नाही, काहीच वाटत नाही. आमची मनोवृत्तीच अशी बनलेली आहे, आम्हाला असं वाटतं काही नाही, देव क्षमा करणारा देव आहे. कुणीतरी एका पालकानं असं पण सांगितलं, काळजी करू नका, देव सगळ्याला स्वर्गात नेणार आहे, टाइमपास आहे. सगळ्याला स्वर्गात न्यायला, बरं आता सगळ्याला स्वर्गात न्यायचं तर कुसावरती येशूला कशाला मारायचं ना? मग सगळी लागतार घेऊन जायची तिथं, दारुड्याला न्यायचंय, व्यभिचारीला न्यायचंय, सगळ्यालाच न्यायचंय. कारण असं म्हटलंय नाही, देव कृपा करणारा देव. पण असं पण देवा ज्याच्यावर मला कृपा करावीशी वाटती त्याच्यावर करावीशी वाटते, मग कोणावरती कृपा करत आहे? म्हणतर म्हटलं जक्कयावरती त्याने कृपा केली, आज मला तुझ्या घरी यायचंय. सगळ्या गावालाच म्हटलं पाहिजे ना, चला 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 मला तुमच्या घरी यायचंय. मग तिथे जक्कयाच्या घरी गेलं म्हणलं असेल त्या सिस्टर ते म्हणजे येशू जरा माझ्या पण घरामध्ये एक चक्कर, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. मी गेल्यावर बरेच लोक सांगतात नाही त्यांच्या घरात आला, तुमचे पाय जरा आमच्या घरात लागू द्या ना. येशू कुणाच्या घरामध्ये गेला नाही, येशू जक्कयाच्या घरामध्ये गेला. का? त्याच्यावर कृपा करावीशी वाटली. का? तो प्रयत्न करत होता म्हणून कृपा करावीशी वाटली. सगळ्यांवर नाही हो, एफर्ट्स तर घ्यायला पाहिजे ना, देवाला दिसला पाहिजे ना. आलाय तुम्ही, विचार करा. आता तुम्हाला बऱ्याच लोकांना सांगितलं नाही, आता बाळक साहेब प्रार्थना करतील ना आता आम्हाला काहीतरी मिळणार आहे. आणि तुम्ही साडे सहाला सभा ठेवली, निवांत नऊला आला आणि मग नाही पहिली जाऊन मी थांबणार पहिल्या रांगेत. पहिल्या थांब नाही तर शेवटच्या थांब. तुला येतानाच बघितलं देवा किती रमत गमत आला, कस बसला, काय ऐकतात. लक्षात ठेवा तुमचं बसणं उठणं काय काय बघतो देव, बसणं पण मग बघतो आणि तुम्ही बसता उठता सगळं देव बघतो. आणि आमचा प्रॉब्लेम काय माहिती का, बऱ्याच वेळा आम्ही ऐकायला येतो. काही चर्चेस मध्ये गेल्यावरती मी इतर लेकरांना पण पळापळी करताना रागवतो. का रागवतो? मी सर आहे शाळेमधला, फटके द्यायला मला आवडतात. मला माहिती देव उठणं बसणं चालणं निजणं सगळं पाहतो ना, त्याच्या लक्षात येणार आहे. आमची लेकरं आशीर्वादित व्हायला पाहिजे, आशीर्वादित व्हायला पाहिजे तर आमच्या लेकरांना मी बसवायला शिकलो पाहिजे, शिकवलं पाहिजे. देवाचं भय आहे, देवाचं भय त्यांना शिकवलं पाहिजे, उठणं बसणं जाणतो. आता तुम्ही विचार करा, तुम्ही आला मीटिंगला आणि मीटिंगला आल्यावर उगच कानाला लावून हॅलो 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 आणि बघतात फोन बरं का, मला कोण बघतं काय, तुला काय मोदीचं नाही फोन आला उठून जायला. आणि त्याने तुझ्या बरोबर काय अपॉइंटमेंट नाही घेतली की आता हॅलो हॅलो करत बाहेर जा, अहो येऊच नका ना. तुम्हाला काय वाटतं असं केल्यावरती देव तुम्हाला सोडणार आहे? काय प्रयत्न करता तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये बसण्याचा? कसं देव तुमच्या घरामध्ये येणार, कसं प्रभू तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, कसं म्हणणार तुझ्या घराण्याला आज सुटका प्राप्त झाली? आम्हाला सगळ्याला घराला तारण प्राप्तीची गरज आहे, तारण म्हणजे सुटका. आमच्या घराला सुटकेची गरज आहे. काय करावं पाळक साहेब? एका परिवारामध्ये गेलो, त्यांनी सांगितलं आमच्या परिवारामधला व्यक्ती 30 वर्षापर्यंत जगतो, 30 वर्षानंतर आमच्या घरातले तरुण मरून जातो. आणि आता जवळजवळ आमची चौथी पिढी आहे 30 वर्षानंतर मेले. आणि आता आम्हाला भीती वाटते आमच्या घरातला आत्ताचा जो तरुण आहे तो त्याच स्टेजला चाललेला आहे, तो मरणाकडे चाललेला आहे. आणि आम्हाला भीती वाटते आता हा मरणार आहे. परिवाराला सुटकेची गरज आहे, कशी सुटका मिळणार आहे, काय त्याची प्रोव्हिजन आहे, काय तरतूद आहे? तुम्ही प्रार्थना करा आमच्या परिवारावरती आमच्या पिढीवरचा हा शाप निघून जावा. आमच्या परिवारामध्ये आमचे तरुण काम करत नाहीत हे आमच्या पिढ्यानपिढ्या चाललेले आहे. आमच्या परिवारात कोण काढणार? आणि तुम्हाला वाटत नाही का या सगळ्या स्थितीला ते म्हणत त्यातून तुम्हाला बाहेर काढावं? तुमचं घर, तुमचं कुटुंब, तुमचा परिवार आजच्या स्थितीचा सामना करत आहे. वाटत नाही या सगळ्या पिढ्या, घराण्यापासून आलेले शाप, घराण्यापासून आलेले आजारपण, घराण्यापासून आलेलं दारिद्र्य, या सगळ्यात तुम्हाला बाहेर पडावं असं कधी.
वाटत नाही का तुमचा देव एवढा समृद्ध असताना आज दारिद्र्याचा सामना तुम्ही का करता? तुमच्या देवाकडे देण्यासाठी असंख्य आशीर्वाद असताना आमच्या लेकरांच्या हातामध्ये काम का नाहीये? आमची लेकरं शिकून मोठी झालेली आहेत परंतु त्यांच्याकडे करिअर संबंधाने प्लॅन्स नाही. आज आमची अवस्था का? विचार केला का? यातून बाहेर पडलं पाहिजे, यातून बाहेर निघलं पाहिजे. कोण प्रयत्न करत आहे? सख्खे प्रयत्न करत आहे. बायबल सांगतं एक श्रीमंत व्यक्ती आणि तो प्रयत्न करत आहे. आजपर्यंत मी पैसा मिळवला, आजपर्यंत मी गव्हर्नमेंट जॉब मिळवला, परंतु आता याच्या पेक्षा मला इशू मिळवायचा आहे, इशू मिळवायचा आहे. तो प्रयत्न करत आहे. लक्षात घ्या, आज रात्री तुम्हाला तो प्रयत्न करायचा आहे. सगळ्या गोष्टी बाजूला द्या, पण आज रात्री मला इशू मिळवायचा आहे. असा इशू मिळवेल की तो येईल आणि माझ्या घराण्याला म्हणेल, आज तुझ्या घराण्याला तारण प्राप्त झालं, आज तुझ्या घराण्याला सुटका प्राप्त झाली, आज तुझ्या जीवनातले सगळे पीडा कष्ट निघून जाईल आणि प्रभू तुमच्या घराण्याला उभं करेल. आहात कुठं तुम्ही? एक्स्ट्राऑर्डिनरी देव आमच्याकडे आहे, अद्भुत देव. पाहतोय होतो तुमचे सगळे, सगळ्या तुमच्या इमोशन, सगळ्या तुमच्या भावना. मला जोर लावून बोलायचं म्हणून मी बोलत नाही, माझा आवाज खूप मोठा करावा म्हणून मी बोलत नाही. मी प्रयत्न करतो माझे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचावेत, माझ्या भावना देवाचं मत तुमच्या समोर तुमच्याकडे पोहोचावे. नाही हो, ही माझी स्टाईल नाहीये. काही लोक म्हणतात तुम्ही फार फास्ट बोलता आणि तुमची स्टाईल मला येत नाही. ती स्टाईल तळमळ आहे, ही तळमळ आहे. देवाचं मत तुमच्याकडे पोहोचावं, प्रभूचं जीवन तुमच्याकडे यावं. आणि जेव्हा देवाचं मत तुमच्याकडे पोचतं ना, तेव्हा परिवर्तन होतं. त्याच्याशिवाय परिवर्तन होत नाही, त्याच्याशिवाय नाही होत परिवर्तन, त्याच्याशिवाय जीवन नाही बदलत. हो, देवाला बदलायचंय तुम्हाला, तुमच्या परिवाराला. प्रयत्न करून बघा ना एकदा, एकदा म्हणून बघा, प्रभू पास झालं, फार घाण जीवन जगलो, आता मला बाहेर पडायचंय. असे गावागावामध्ये फिरतो त्या काही लोक येऊन सांगतात ना, फरक साहेब फार पापाचं जीवन जगलो, पण आता ठरवलं नाही सगळं सोडायचं आणि प्रभूच्या फयामध्ये जायचं. असं वाटतं अरे एवढं फिरलो त्याचं सार्थक झालं, कोणतरी बदललं रे, कोणतर बदललं. विचार करा, मला एवढं आनंद होत असेल ज्यानं निर्माण केलं त्या देवाला किती आनंद होत असेल, काय त्याच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता असेल. माझ्या पुत्राचं बलिदान या लोकाने वाया जाऊ दिलं नाही, क्रूसावरती तो अर्पण झाला. यानं दुःख भोगलं, यानं पीडा भोगल्या, याच्या तोंडावरती लोक थुंकले, परंतु आज या लोकांनी मला, आज रात्री त्या लोकांच्या चेहऱ्यावरती ते आनंद पाहिजे, तो निर्णय पाहिजे की जे म्हणतील आम्ही प्रयत्न करतो बाहेर पडण्याचं, आम्ही प्रयत्न करतो धार्मिक बनण्याचं, आम्ही प्रयत्न करतो देवाच्या मंदिराला जाण्याचं, आम्ही प्रयत्न करतो प्रार्थना करण्याचं. होय देवाचे प्रिय लोक, तुम्हाला आता तसं बसून चालणार नाही, तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे. देवाच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. प्रभूचा लाडका व्यक्ती बनण्यासाठी प्रयत्न करावा लागला. शास्त्र सांगतो तो या असणाऱ्या सगळ्या खाणीतनं तो बाहेर पडला, बाहेर पडला. आज रात्री कित्येक लोक आहेत की ज्यांना बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, माझी प्रार्थना तुम्हाला मदत करेल. एखाद्या व्यक्तीला दारूतून सुटायचंय तर माझी प्रार्थना मदत करेल, पण तुमचा प्रयत्न तुम्हाला त्या पापातून बाहेर काढेल. माझी प्रार्थना 100% मी प्रार्थना करेल, माझी प्रार्थना तुम्हाला मदत करेल. ऐका, येशू ख्रिस्त सभास्थानामध्ये गेला, वाळलेल्या हाताचा मनुष्य तिथं होता. येशू त्याला म्हटला तू आपला हात लांब कर. येशूने येऊन त्याचा हात लांब नाही केला, त्या माणसाला म्हटला तू प्रयत्न कर, मी शब्द पाठवतो. त्या माणसानं हात लांब करण्याचा प्रयत्न केला आणि बायबल सांगतं त्याचा हात सरळ झाला. आमच्या प्रार्थना, माझं प्रीचिंग तुम्हाला बाहेर पडण्यासाठी मदत करेल, पण तुमचा निर्णय तुम्हाला एक चांगला व्यक्ती बनवणार आहे. तुमचा निर्णय बरं का, तुमचा निर्णय एकदा डिसिजन घेऊन बघायचा असतो. एकदा डिसिजन, एकदा निर्णय. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एकदा तुम्हाला तुम्ही जर ठरवलं तर जगामध्ये तुमचं मन देवाशिवाय कोणीच बदलू शकत नाही. आणि म्हणाल का, एकदा ठरवलं तुम्ही, ठरवलं मी, ठरवलं पाळक बनायचं मी, ठरवलं. आता पाळक बनायचं ठरवल्यावर सैतान म्हणणार आहे का बरं झालं तुला पाळक बनायचं, जा बनायचं असलं तुला पाळक, जा सेवा. तुम्ही निर्णय घेतला
सैतान प्रयत्न करणार कशासाठी तुम्ही पालखी सेवा करूच नाही सैतान काय म्हणणार का करा करा तुम्ही पालक साहेब केलोरी पालक साहेब छान आहे जा लोकांना वचन सांगा मी काय तुमचं फेरी भी चुप मेरी भी चुप तुम्ही जायचं लोकांना वचन सांगायचं मी तुम्हाला काही अडचण करत नाही देवाची सेवा करा अहो सैतान तू देवाची सेवा करतो तू प्रयत्न कर मी तुला पाडत राहील तो पाडण्याचा प्रयत्न करणार तुम्ही त्यात उभं राहण्याचा प्रयत्न करणार मग बायबल काय सांगतं धार्मिक सात वेळा पडला तरी पुन्हा आहे का नाही माहित वाचत का नाही बायबल हा परत उठे म्हणजे पडल्यावर उठण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि देव उभं राहण्याचं अभिवचन तुम्हाला देणार आहे तुम्हाला प्रयत्न तर करावा लागेल का नाही मी सेवा करतो सेवा करण्यासाठी सैतान पाडण्याचा प्रयत्न करेल मी उभं राहण्याचा प्रयत्न करेल आता हे कुठवर चालणार प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत तुम्ही पडला उठला पडला आता लय पडापडी पण करू नका नाही तर काही लोक एवढे वचन घेऊन दिवसात 10 वेळा 10 रुपये पडते जो अधर्माची पेरणी करेल तो दुःखाची कापणी पण करणार आहे पडत 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 बघा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का भांड जेवढ्या वेळा पडत ना तेवढ्या वेळा चेमत आकार बदलतो आणि तुम्ही तुकळत घरातली त्या घरातल्या बाईला ओळखायचं ती बाई किती चांगली आहे किंवा ती बाई जी आहे ना ती किती कुटुंबाची काळजी घेणार आहे ओळखायचं काय तिच्या किचन मध्ये जाऊन भांडी बघायची पडत पाणी भरलेली भांडी चेमलेली असेल तर समजायचं ही बाई काय बरोबर नाही तिला भांड्याची काळजी नाही सेवकाचं पण जीवन तसंच आहे आकार बदलतो पडून पडून म्हणून कुणी पडू नये तर उभं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे पडू नका आकार बदलून जाईल आकार बदलून जाईल मी जितक्या वेळा जास्त पडेल तितका माझा आकार बदलणार आहे माझं जीवन आता समजा मी एवढं चांगलं स्वार्थेचं काम करत आहे देवाचं वचन सांगण्याचं काम करत आहे आणि मी पडलो बघा मी एवढं स्वार्थ सांगितले लोक तेवढं नाही ऐकणार बरं का तेलोरे पाळकानं काय पाप केलं वचन नाही जाणार बरं का सगळ्या महाराष्ट्रात नुसती बातमी ऐकू द्या अमक अमक झालं हो केलो रे नी हो चेमला केलं आणि काय ऐकणारे लोकांचं बाई का एक नाही सांगणार दोन त्याला मिरची लावून लावून आणि त्याच्यात कोण मी स्वतः बघितलं डोळ्याने मी स्वतः हजर होतो तिथं मी स्वतः हे पडलेलं जीवन असं असतं उभं राहिलेलं जीवन काय बायबल सांगतं जक्कै झाडावर चढण्याचा प्रयत्न करत होता ऐका बरं का मी काय बोलतोय तो तो झाडावर चढण्याचा प्रयत्न करत होता येशून त्याच्याकडे पाहिलं आणि जेव्हा ह्या जक्कयाचा प्रयत्न येशून पाहिला नीट ऐका शास्त्र सांगत येशून नोंद करायला सांगितली लुकाच्या शुभवर्तमानामध्ये काय नोंद जक्कय झाडावर चढण्याचा प्रयत्न करत होता आज रात्री अशीच एका व्यक्तीची नोंद होणार आहे जो व्यक्ती प्रयत्न करणार आहे आज रात्री नोंद होणार आहे हो आलेले पुष्कळ आहेत पण एक व्यक्ती प्रयत्न करत आहे नाही रे आतापर्यंत जगलो माझ्यासाठी आत्ता जीवन माझ्यासाठी नाही माझ्या प्रभूसाठी जगणार आहे आतापर्यंत जगलो परिवारासाठी आता परिवारासाठी नाही माझ्या येशूसाठी जगणार आहे आतापर्यंत जगलो पैसा कमवण्यासाठी आता पैसा कमवण्यासाठी नाही माझ्या येशूसाठी जगणार आहे आतापर्यंत जगलो समाजासाठी समाज खबरस्थानमध्ये घेऊन जाणार आहे येशू स्वर्गामध्ये नेणार आहे परिवार खबरामध्ये टाकणार आहे येशू परिवार आणि खबरातनं बाहेर काढणार आहे पैसा मला जास्तीत जास्त दोन वेळचं सुखाचं जीवन देणार आहे पण येशू सार्वकालिक जीवन देणार आहे आता तुमच्या पोटाची गरज का तुमच्या आत्म्याची गरज याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे पोटासाठी जगू नका सार्वकालिक जीवन तुमच्यासाठी महत्वाचं आहे सार्वकालिक जीवन जगण्याचा प्रयत्न कराल तर लक्षात ठेवा जगातल्या लोकांपेक्षा तुमच्याकडचं जीवन हे गौरवी जीवन आहे अद्भुत जीवन आहे असलं जीवन कोणाकडं नसणार ज्या जीवनाची तुलना कोणीच करू शकत नाही एवढं अद्भुत जीवन तुम्हाला प्राप्त होणार विद्वत्ता ज्ञान एका लेवलला आणून सोडतीये पैसा एका लेवलला आणून सोडत पण कोणत्याच श्रीमंत व्यक्तीला स्वर्गाचं राज्य पैसा मिळवून देत नाही तसं असतं तर जग काय
नावाचा कोणी एक श्रीमंत जकातदार असलेला आहे. वाचा भक्ती वचन, वाचा वचन लुकाचं सुवर्तमान 19वा अध्याय. एकच मुद्दा, येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चाले ना, कारण तो फेंगणा होता. कारण तो फेंगणा होता. आता फक्त प्रयत्नाविषयीच मी तुम्हाला बोलत आहे. तो जकातदार होता, गर्दीतनं बाहेर पडला, तो गुटखा होता. फक्त एका शब्दाकडे तुमचं लक्ष केंद्रित करतो आणि तो शब्द आहे तो प्रयत्न करतो. बघा, तो त्याच्या लिमिट मधनं बाहेर पडण्याचा प्रयत्न. कोणता लिमिट आहे त्याचं? उंची त्याची लिमिट आहे, त्याचं लिमिट आहे, एक उंची आहे त्याची, त्याच्यात बाहेर पडण्याचा प्रयत्न. एक उंची आम्हाला सगळ्यांना एक उंची आहे, मला पण माझी एक उंची आहे. कोण होतो मी इथं प्रिचिंग करण्याच्या अगोदर चर्च धुण्याचं काम करत होतो. चर्च धुवाय, चर्च धुवायचो शनिवार. गोठ्यात चर्च असायचं पूर्वी. आमचं चर्च जे होतं ते शनिवार पर्यंत जनावरांचा गोठा त्याच्यामध्ये असायचं. चर्च नव्हतं पुण्यामध्ये असताना. मग तो गोठा आम्ही रविवारी सकाळी उठून उपास प्रार्थना करून सगळा गोठा धुवायचो, ती जनावरं बाहेर काढायचो आणि मग तिथं चर्च चालायचं. जागा नव्हती चर्चसाठी. मग मी ते होतो. मी कोण होतो चर्चमध्ये? चर्चमध्ये मी ढोलकी वाजवण्याचं काम करायचो, गोंग वाजवण्याचं काम करायचो, गोंग वाजवण्याचं काम. याचं बेस काय वेगळं काही काम करत नव्हतो. एक उंची आहे माझी आणि त्याच उंचीमध्ये मी अडकून पडलो असतो. चला, आपलं काम काय? चर्च धुणं. आपलं काम काय? माझं काम ढोलक वाजवलं तेवढं काम मी करणार. सगळी वाद देतात बरं का मला. कीबोर्ड येतो, ढोलक येतो, कोंगो येतो, बोंगो येतो, बासरी येते, बुलबुल येत. शिकलो. आता विचार करा. अरे दादू, मला माहिती चांगलं गायला पण येतो. मग माग कोणते राहिलं चर्च मध्ये गाता, इथं गाय, इथं गायचं तर मग प्रिचिंग तुम्ही करा. चर्च मध्ये गातो, इथं नाही गात का? इथं गायलं तर मग लोक नाही. तुम्ही गाण्याकडे बघू नका, देवाच्या वचनाकडे पहा. देवाच्या वचनाकडे. माझं लिमिटेशन जसं जक्कयाचं लिमिटेशन आहे, त्याची उंची एक लिमिट आहे आणि झाड मोठं आहे हो, आणि येशू पण मोठा आहे. आता त्याची उंची ही त्याची मर्यादा आहे, लिमिट आहे, पाहू नाही शकत येशूला. आम्हाला पण एक उंची आहे, ती उंची तर वाढवायला पाहिजे ना. आमची उंची वाढल्याशिवाय कसा प्रभू आम्हाला दिसणार? पण प्रॉब्लेम काय माहिती का? आम्ही असे लोक आहे. आता जक्का एकटाच गुटका नव्हता, अनेक गुटके असतील त्या मीटिंगला, अनेक गुटके असतील. सगळ्याच्या उंच्या सारख्या नाही, सगळे हायटेड नव्हते. जक्का गुटका आहे तसे अनेक गुटके असतील, पण बाकीचे गुटके काय म्हटले माहिती का? जाऊ द्या ना, समोरचा बघतोय, पुष्कळ झालं. त्याने बघितलं ना, बरं झालं ना. आणि काय काय गुटके कसे असतात ते विचार. काय झालं समोर ऍक्सिडेंटच्या तिथं बघा, काय 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 झालं तिथं, काय झालं? ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट झालं होय का? तेवढाच एक शब्द, ऍक्सिडेंट झाला. मागचा विचार, काय झालं? नाही, गाडी अंगावरून गेली हो, अजून काहीच माहित नाही. गाडी अंगावरून गेली, गाडी खाली काय आले ते माहित नाही, पण ती गर्दी झाली. मग त्याच्या मागचं बोल, अहो तरुण पोरग गेलो, अजून काहीच माहित नाही. तरुण गेलो, म्हातारा गेलो, पण बुटके लोक वेगळंच पसरत राहतात. त्यांनी पाहिलंच नसतं, काहीतरी पसरत राहायचं. सकाळ म्हटलं मला त्या बुटक्यांचं ऐकायचं नाही, मला बुटकेपणातून बाहेर येऊन खरा इशू पाहायचा आहे. खरा इशू, त्याचं स्वरूप काय, नेमकं इशू आहे ते मला पाहायचं. ऐका, त्याच्याकडं त्याची उंची हे फार मोठं अडकळ आहे आणि त्या उंचीतनं तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. मला 5 मिनिटांमध्ये संपवायचं, कारण तुमच्यासाठी मला प्रार्थना करायची. मला माहिती 10 आपल्याला हे बंद करायचं, 10 बंद करायचं, ग्राउंड कितीला सोडायचं. अरे वा, 15 मिनिटं मिळाले अजून. ऐका, तो त्या उंचीतनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. आता तुमची उंची किती मोठा अडखळ तुमच्यासाठी ते तुम्हाला सांगत आहे. ऐका बघा, दावी बथशेबेच्या प्रेमामध्ये पडला आणि बथशेबेच्या प्रेमामध्ये पडल्यावरती दाविदानं त्याच्या चाकराचा खून करून टाकला, मारून टाकलं. आणि त्या स्त्रीला दाविदापासून एक मुलगा आला, जन्माला आला. ती गरोदर राहिली, त्याच्यापासून एक मुलगा झाला. आणि देवानं त्या मुलावरती प्रहार केला, त्याला तडाखा दिला. आणि आम्ही पाहतो की तो मुलगा आजारी पडला आणि दाविद
परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन त्याने उपवास करून प्रार्थना करून करून त्या मुलाला वाचवण्यासाठी रात्रंदिवस देवाजवळ प्रार्थना करते. देवानं त्याला 7 दिवसानंतर तडाखा दिला आणि मुलगा मेला. आता बघा, मुलगा मेला. आता मुलगा मेल्यानंतर या त्याच्या राजवाड्यामधले लोक घाबरले. या माणसानं 7 दिवसापर्यंत अन्न पाणी सेवन केलं नाही, अंगाला राख फासली, राजवस्त्र काढून टाकली आणि सारखा परमेश्वराच्या मंदिरामध्ये ध्यान कीर्तन करत आहे, देवाजवळ प्रार्थना करत आहे. आता कोणी बातमी जाऊन सांगावी तुमचा मुलगा मेला? धाडस कोणाचं होईना, कसं काय जाऊन सांगावं? ऐका बरं का, किती महत्वाचं आहे. तुमच्या उंचीमधलं तुम्हाला बाहेर पडणं, प्रयत्न करणं किती गरजेचं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. इकडं तो मुलगा मेला आणि दाविदानं त्यांची कुजबुज ऐकली. दाविदानं त्यांची, कुठं होता दाविद? कुठं होता? मंदिरात. कुठं होता? तुम्ही कुठे आहे तेच मला कळलं नाही. चंद्रावर गेले काय? सगळे एकदम ब्लँक. कुठं होता दाविद? कुठं होता? कोणी शेजारी? कुठं होता हो? कुठं होता? उपासात होता का नाही? मग यांनी कुजबूज कशी काय ऐकली? कारण लोक मंदिरात जरी असले तरी सार लक्ष कुठं असत? कुजबूज. कुठं असतं लक्ष? तिकडं किती पण भारी वागता येऊ द्या, काही पण येऊ द्या, पण लक्ष कुठे? कुजबूज. कारण चित्तच नाही देवाकडं ना. दाविदाने ती कुजबूज ऐकली आणि दाविदाच्या लक्षात आलं मुलगा मेला. नीट ऐका बरं का मी काय तुम्हाला सांगत आहे. कुजबूज तुमच्यासाठी नकारात्मक बातम्या आणतात आणि येशू ख्रिस्त ज्या रक्तस्रावी स्त्रीला बरं करत होता त्यावेळेस याईर येशूच्या मागे चालला आणि लोकांनी येऊन सांगितलं की आता गुरुजीला घरी आणण्याचं कष्ट करू नका, तुझी मुलगी मेली. त्यास येशू काय म्हटलं माहिती का? यांच्या बोलण्याकडं म्हणजे यांची कुजबूज ऐकू नकोस. दाविदाने कुजबूज ऐकली, मुलगा मेला. याईरानं कुजबूज दुर्लक्ष केली आणि याईराची मुलगी जिवंत झाली. याईरानं कुजबुजीकडे दुर्लक्ष केलं, मुलगी जिवंत झाली. हेच गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही मंदिरातली कुजबूज ऐकत नाही, सगळ्या मंदिरामध्ये कुजबूज असते, ह्याने हे खाल्लं, त्याने ते खाल्लं, याचं असं झालं, त्याचं कसं झालं, आज झालं, आम्ही मंदिरातून कुजबूज ऐकली की आमच्या घरातले आशीर्वाद मरतात. धन्य ते लोक देवाच्या मंदिरामध्ये येऊन त्याचं वचन ऐकतात, त्याच्या वचनाकडे लक्ष लावतात, त्याच्या वाणीकडे कान देतात. जेव्हा तुम्ही वाणीकडे कान द्याल तेव्हा तुमच्या परिवारामध्ये देव मोठे आशीर्वाद पाठवत असतो. कुणाचं ऐकू नका. अजून एक गोष्ट तुम्हाला सांग, येशूचे सगळे शिष्य जे आहेत ना ते एकाही शिष्याचं कौतुक करण्यासारखे नव्हते. एकाच मला एकाचं नाव सांगा. भडक साहेब त्या सेवक त्या शिष्याची मी खूप फॅन आहे. एकाने म्हणाव तो येशूचा शिष्य आहे ना तो खूप पॉवरफुल. नाव सांगा बरं एकाचं. पण एकाचं पण येणार नाही. पेत्र शिव्या देणार. कसा होता पेत्र? दिलं का नाही शिव्या? त्यांनी तर तलवार सुद्धा काढली. अहो आमच्याकडं आहेत ना आमचे, माझ्यावर फिरतायत 2-3. हा सॅम्युएल माझ्या बरोबर आला. त्यानं काय बोलावं शिविर आहे, त्याचं तोंड कसं फुडेल मी? आता तेलोरे पाळका बरोबर फिरणाऱ्या व्यक्ती शिव्या देऊ शकत नाही आणि पेत्र येशू बरोबर फिरून शिव्या देत होता. कसले रानटी शिष्य होते बघा बरं. कुणावर होता तो? आता आमच्या चर्चमध्ये येशू आहेत का सांगा? आम्ही तर सगळेच येशूच्या शिष्यांसारखेच आहेत. मग कशाला कुजबूज करताय? कुजबूज करण्यापेक्षा प्रभूचं वचन ऐका. ज्या वचनामध्ये जीवन आहे, ज्या वचनामध्ये तुम्हाला बाहेर काढण्याची ताकद आहे, जे वचन तुम्हाला इन्स्पायर करतं, जे वचन तुमच्यातली कमतरता काढतं. म्हणून येशू म्हटला त्यांची कुजबूज ऐकू नको. दाविदानं कुजबूज ऐकली आणि दाविद बाहेर आला आणि त्याने प्रश्न केला, काय मुलगा मेलं का? ऐका बरं का, प्रयत्न कशासाठी करायचा मी तुम्हाला सांगतो आणि प्रयत्न केल्यावर तुम्हाला काय मिळतं ते पण तुम्हाला सांगतो. लक्ष द्या, आज रात्री तुमचा प्रयत्न तुमच्या जीवनामध्ये कोणता आशीर्वाद आणणार ते मी तुम्हाला सांगणार आहे. कसं तुम्हाला ऍक्टिवेट व्हायचंय, कशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या आत्मिक जीवनाला दिशा द्यायची. आत्मिक जीवनाला दिशा द्या, विश्वासाला दिशा द्या, धार्मिकतेला एक नवी दिशा द्या, तुमच्या परिवाराला, तुमच्या व्यक्तिगत जीवनाला एक नवी दिशा. दाविदानं कुजबूज ऐकली, मुलगा मेला. आणि मुलगा मेला कुजबूज ऐकल्याबरोबर असं लिहिलं,
ज्या दाविदानं 7 दिवस पर्यंत उपवास केली, प्रार्थना केली, अंगाला राख बसली, गोंतात दिसलं, त्या दाविदानं त्या दुःखातन बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. बाहेर पडला असं लिहिलंय. आता तो उठला, आंघोळ केली, राजवस्त्र घातले आणि परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन त्यानं देवाला दंडवत घातलं. लोकांनी प्रश्न केला, मुलगा आजारी होता, त्यास तुम्ही एवढ्या दुःखामध्ये होता आणि आता मुलगा मेल्यावर तुम्ही कसं काय या पद्धतीच्या गोष्टी करू शकता? तो काय म्हटला माहिती का? मुलगा आजारी होता तोपर्यंत मी त्याच्यासाठी प्रार्थना करू शकेल, एकदा मुलगा मेल्यावर आता मला त्याला जिवंत करता येणार नाही, मीच तिकडे पोहोचणार आहे. म्हणजे तो दुःखातनं बाहेर पडला, प्रयत्न केला, परिणाम काय झाला माहिती का? नीट ऐका. तो असं लिहिलंय, तो त्या ठिकाणामध्ये लवकरात लवकर असं म्हटलं, तो गेला आणि तो तिथं गेला, आपल्या पत्नीकडे गेला आणि शास्त्र सांगतं त्यानं आपल्या पत्नीला जाणलं आणि पत्नीला जाणल्यावरती बायबलमध्ये असं लिहिलं की परमेश्वरानं त्याच स्त्रीच्याद्वारे, जिच्याद्वारे दाविदाला मुलगा झाला तो मेला, त्या स्त्रीच्याद्वारे देवानं त्याला शलमोन दिला. एकदा तुम्ही बाहेर पडला तर शलमोन तुमच्यासाठी असणार आहे, शलमोनातले आशीर्वाद तुमच्याकडे असणार आहे. प्रयत्न करून बघा बाहेर पडण्याचा. ज्या दिवशी तुम्ही प्रयत्न कराल त्या दिवशी तुमच्याकडे शलमोनाचा आशीर्वाद येणार आहे. सामान्य आशीर्वाद नाही प्रियांनो, जे मरणारा आशीर्वाद देव तुम्हाला देणार नाही. शलमोन जो ज्ञानी व्यक्ती, शलमोन जो समृद्ध व्यक्ती, शलमोन जो ज्याच्यासारखी तुलना कुणाची होऊ शकत नाही, ज्यानं त्याच्या संबंधाला म्हटलं, त्यानं इमारती बांधल्या, त्यानं तलाव बांधले, देवानं त्याला दीनदा दर्शन दिलं आणि तो ज्ञानी पुरुष होता. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल त्यास देव तुम्हाला ज्ञानानं भरेल, देव तुम्हाला समृद्ध करेल, देव तुमचं ऐश्वर्य वाढेल. आणि म्हणून लक्षात ठेवा, आता तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. कशा प्रकारचा प्रयत्न करणं गरजेचं आहे? बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला पाहिजे ना. बाहेर तर पडायला पाहिजे की आम्ही त्याच त्याच टप्प्यामध्ये राहिलो, त्याच्यातच अडकून पडलेलो आहे. कुठं बाहेर पडण्याचा प्रयत्न करता? एवढं दुःखात अडकून पडलोय. देवानं एक गोष्ट आमच्याकडनं काढून, काहीतरी देव तुमच्याकडनं काढून घेतो, काहीतरी देवानं काढलेली तुमच्याकडे. तुम्हाला माहिती का, मी तुमच्या समोर सेवेला असाच उभा नाहीये. जेव्हा मी सेवा करत होतो ना, त्यावेळेस सेवेमधले माझे खूप लोक देवानं काढून घेतले, खूप लोक. त्या सेवेमध्ये जोम धरलेला होता ना, त्याच काळामध्ये मला खूप लोक सोडून गेले आणि चांगले पैशावाले लोक. सेवा करण्यासाठी पैशाची गरज असते, पैशाशिवाय नाही सेवा करू शकत. आणि गेले सगळे लोक, सगळे समृद्ध लोक सोडून गेले. मला मोठा प्रश्न पडला, कसं चालवायचं चर्च? पोटासाठी तर काहीतरी लागतं ना, पैशावर कशी सेवा करू शकणार? नुसतं प्रार्थनेवर तर नाही जगू शकत ना. पुन्हा मी तुम्हाला सांग, या जगण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत ना, त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो, त्या मिळत नसतात कधी कधी. आणि त्यास वाईट वाटतं, अरे गेलं सगळं, कुठून मिळणार आहे, कसं जगणार आहे, कसं परिवार चालवणार आहे, कसं कुटुंब टिकून ठेवणार आहे? तुम्हाला माहिती का, या गरजा पूर्ण करण्याची ताकद नव्हती, म्हणूनच माझं घर तुटलं बरं का? त्याची पत्नी मला सोडून खा गेली, माझं कुटुंब, माझं घरट का तुटलं? याच कारणच आहे, गरजा नाही भागू शकत. सेवकाची परिस्थिती काय माहिती का? सेवकाला कोणासमोर हात पसरता येत नाही, त्याची गरज कोणी जाणू शकत नाही. फार कठीण परिस्थिती असते. त्यास असं वाटतं की सगळं गेलं, कुणासाठी जगायचं, कसं करायचं, कसं लोकांना संदेश सांगायचा. आणि जेव्हा परिस्थिती बदलती, तेव्हा सगळेजण तुमची संगत सोबत सोडून घेऊन जात असतात, कोणी तुमच्या बरोबर थांबत नाही. एवढं मी तुम्हाला ओरडून ओरडून काय सांगतो, खूप मोठा अनुभव घेतला जगाचा, सगळ्यांचा अनुभव घेऊन बसलेला आहे. आणि आता देवाशिवाय माझा माणसावर एवढा सुद्धा विश्वास नाही, कारण मला माहिती आहे माणूस बदलतो, तो कधीच बदलत नाही. तुम्हाला नाही कधी बदलतो. आणि अजून एक गोष्ट मला सांग, प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणी माणसं तुमच्या बरोबर राहत नाही. माझ्या देवाचं वचन सांगतं, तू अग्नीतन चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबर आहे, जलातन चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबर आहे, मी तुला कधीच अंतर देणार नाही. इतका अद्भुत देव आहे. सगळे गेले निघून, काहीच नाही राहिले. किती लोक राहिले माहिती का माझ्याकडे बोटावर?
मोजणे इतके 25-30 लोक शिल्लक राहिले. केले सगळं, दुःखात अडकून पडलो. कसं बाहेर पडणार आहे? कोण मदत करणार आहे? कोण सहाय्य करणार? दाविदासमोर मुलगा मेला, त्याच्यासाठी दाविदानं प्रार्थना केली, तो मुलगा मेला. दाविद दुःखामध्ये नाही थांबला. त्याला माहितीये देवाची काहीतरी योजना हा मुलगा काढून घेण्यामध्ये आहे. हा जो गेला ना, याच्या मोबदल्यामध्ये देवाकडे काहीतरी परफेक्ट प्लॅन आहे. जो मुलगा गेला त्याला नाव नव्हतं, पण जो मुलगा जन्माला आला त्या मुलानं जगामध्ये एवढं नाव केलं की त्याच्यासारखा राजा होण्याच शक्य नाही. अशा प्रकारचा राजा. तुमची आज रात्र काहीतरी गोष्ट नसेल ना, देवाचे आभार मना. जी गोष्ट तुमच्याकडे येणार आहे याच्याने तुमचं नाव होणार आहे. इतकं नाव मोठं होईल की त्याच्यासाठी लोकांना तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाणार आहे. त्यावेळेस गेले माझ्याकडे काहीच लोक नव्हते, कळलं गेलं. पण आज मी तुमच्या समोर उभा आहे ना, आणि तुम्ही मला ऐकताय. आणि आता माझ्याकडचे जे लोक आहेत ना, गेलेल्या लोकांपेक्षा श्रीमंत लोक प्रभूने आता माझ्याकडे पाठवले. गेलेल्या लोकांपेक्षा, हो जे गेले त्यांचे सोडून द्या. गेल्याबद्दल दुःख नाही करायचं. दाविदाचा जो मुलगा गेला त्याच्याबद्दल दुःख नाही केलं. त्याला माहितीये, अरे तो गेला इकडं, प्रभून त्याला सांगितलं आपल्या पत्नीकडचा बतशेबेकडचा, आता जो मुलगा तुझ्याकडे येणार आहे तो सामान्य मुलगा नसणार आहे, तो शलमोन असणार आहे. शलमोन असणार आहे, लक्षात ठेवा. गेलं त्याच्याबद्दल खंत करत बसू नका, येणाऱ्या गोष्टीकडे तुमचं लक्ष लागू द्या. काहीतरी गेलंय तुमचं, काहीतरी गेलंय, नोकरी गेली असेल, काळजी करू नका. मला कोणीतरी सांगितलं, फळक साहेब खूप रडत होते, ती बहीण खूप रडत होते, तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. माझा सगळा परिवार माझ्यावरती अवलंबून आहे, आणि माझी नोकरी गेली, बॉसनं मला काढून टाकलं, आणि आता मला मोठा प्रश्न आहे. मला कोणी उसने पैसे पण देणार नाही. माझी नोकरी गेली, प्रार्थना करा बॉसचं मत परिवर्तन व्हावं आणि त्यांनी मला त्या नोकरीवरती परत ठेवा. मी तशी नाही प्रार्थना. मला माहिती होतं की ज्याची नोकरी गेली तर देव अशीच नोकरी काढत नाही. देवाच्या मग आता आमचं काय असतं माहिती का, हातातलं सोडायचं नसतं. बट देवा हेच दे, हेच दे, दुसरं नको, हेच दे आम्हाला. दाविदाने पत्नीचा मुलगा दे, त्याच्यासाठी प्रार्थना करताय. मरू देऊ नको, वाचव वाचव वाचव. देव म्हटलं मरू दे बाबा, तो मेल्याशिवाय शलमोन येणार नाहीये. कधी कधी देव काही काढून घेतो तुमच्याकडे. एखादी नोकरी काढ, त्या बहिणीची नोकरी. मी देवजवळ प्रार्थना, देवा ती नको, त्याच्यापेक्षा भारी पगाराची नोकरी लागली. का तरी बॉसला पण कळलं पाहिजे, जी आमच्या कंपनीतनं गेली ती कोणी साधी सुधी नव्हती, हिला एकपट पगार आहे तर दुप्पट पगाराची नव्हती. आम्ही तशी प्रार्थना केली. तिला तुम्हाला सांगू का, तिने सोडताना ती म्हटली मला जो पगार होता 20,000 पगार आहे, आणि पाळक साहेब तुम्ही प्रार्थना केल्यावर मला 1,00,000 पगाराची नोकरी लागली. आहात कुठं? आहात कुठं? 20,000 घरं ढट घट्ट धरून ठेवायची, ते म्हणत 20 सोड रे, 1,00,000 द्यायचे. आम्ही 20,00,000 चिटकू नये. आम्हाला वाटतं त्याच्यामुळे ते गेल्यावर आम्ही दुःख करत बसलो. नोकरी गेली, नोकरी गेली, नोकरी गेली, नोकरी गेली नाही, देव नवीन नोकरीची तरतूद करत आहे. आणि त्या नोकरीमध्ये जे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद तुला त्या नोकरीमध्ये मिळणार नाही ज्याच्यामध्ये तू आहे. म्हणून गेलं त्याच्यासाठी प्रयत्न करू नका. तीच मिळली पाहिजे, तीच मिळली पाहिजे. दाविद आपल्या स्त्रीकडे गेला, तिला जाणलं, आणि जाणल्याबरोबर देवाने त्याला शलमोन दिला. आणि शास्त्र सांगतं असा शलमोन दिला की दाविदाच्या पोटातनं आलेली त्याची बाकीची मुलं सुटली, आणि देवानं या शलमोनाला राजा केला. नुसता शलमोनाला राजा केला नाही, शलमोनाच्या कुळातनं येशूचा जन्म झाला. इतके मोठे आशीर्वाद तुमच्या संपतच नाही. आशीर्वाद न संपणारे आशीर्वाद देतो, न संपणार. मिनिस्ट्रीमध्ये मी एक गोष्ट शिकली, प्रभू जे काढून घेतो ना त्याला बरेच काढून घे. योग कसं म्हणतात, देवाला दिलं, देवाना नेलं, धन्य त्याचं नाव. 3,000 काढून घेतले, 6,000 दिले. 500 काढून घेतले, 1,000 दिले. 5 भाकरी काढल्या, किती दिले? 12 टोपल्या दिले. 5 भाकरी, आम्ही 5 भाकरी 2 मासे जरा मी घेऊन बसलो. नाही देवा, बाकीच्या टोपले शोध.
बाकीच्यांचे डबे शोध. आता बघा त्या डोंगरावरती कितीतरी शिष्य तर 200 रुपये गपचिप खिशामध्ये घालून ठेवलेत. आपल्याकडे 200 रुपये कशाला, एवढ्याच्या एवढ्याला भाकरी कशी काय पुरणार, 200 रुपयाच्या भाकरी किती येणार आहे, अरे काढून तर बघ किती भाकरी येते ते. आमचे लोक फार हुशार, बघ घरात निघतानाच ऑफरिंगचे पैसे पक्के ठरून आले असते, 10 रुपये तिथं बाहेर लिहावं लागतं. प्रभू लोक संतोषानं देणारा देवाला, पण आमचा संतोष कधी शुद्धीवर येत नाही. आमचा संतोष 12 महिने विशुद्ध असतो नाही का. आणि आपली गाणी पण फार सुंदर. पूर्वी संदेश स्कूलला जाताना एक गाणं होतं, छन्न 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 पैसा वाजवत. तेव्हापासून ते आम्हाला छन छनची सवय. त्यामुळे वाजणारे पैसेच डॉलर आणि हेच ताकद आहे. कसे तुम्ही आशीर्वादित व्हाल, विधवेनं शेवटची भाकरी दिली आणि बायबल सांगतं 3.5 वर्ष तिने मिळवलं. हे देव काढून घेतो तेव्हा तुम्हाला 3.5 वर्षाचा पुरवठा देतो. मला थोडं टाळ्या वाजवा. मला माहिती आहे तुमच्या औरंगाबादच्या लोकांना आवडत नाही वाटतं याच्याविषयी, आणि मला हेच जास्त आवडत. प्रयत्न करा, समृद्ध होण्याचा प्रयत्न करा, प्रभूला उत्तम देण्याचा प्रयत्न करा, दुःखातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही दुःखातनं बाहेर पडत नाही, गेलेली गोष्ट जी तुमच्या हातात निसटली त्याच्याविषयी चिंता करण्याचा तुम्ही प्रयत्न आणि सोडून देण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत नवीन गोष्टी तुमच्याकडे कशा येणार. आम्ही दुःखात रडत आहोत, वेदनेमध्ये तडफडत आहोत, काहीतरी आमचं गेलेलं आहे, आमच्या परिवाराचं काहीतरी नुकसान झालेलं आहे, नोकरी गेली, घर गेलं. कदाचित तुमचं घर गेलं असेल, तुम्हाला कोणी त्या ठिकाणामध्ये त्या घरासाठी गहाण पडलेलं असेल, किंवा तुमचे घर विकावं लागलेलं असेल, घर विकावं लागलं म्हणून काय तुम्ही बेघर नाही होणार. मित्र म्हणतो तुमचं घर गेलं तर देव त्याच्यापेक्षा बाकी घर तुम्हाला देणार आहे. 100% पण सांगू का, मी देवाचं मंदिर बांधत असताना, त्यास परमेश्वराचं मंदिर बांधत होतो, त्यास मी ठरवलं होतं की नाही जोपर्यंत चर्च बांधून होत नाही ना, वर्ष लागू दे, 2 वर्ष लागू दे, 3 वर्ष लागू दे, मी एक सुद्धा ड्रेस नवीन घेणार. नाताळ असू दे, वाढदिवस असू दे, आणि लोकांना पण सांगितलं, कोणाला जर जास्त खुमखुमी आली असेल माझ्या वाढदिवसाची करायची, तर वाढदिवसाचे पैसे, जेवणाचे पैसे, कपड्याचे पैसे माझ्याकडे आणून द्या, बांधकामासाठी प्लास्टरसाठी मी वापरेल. कोणीच माझा वाढदिवस करायचा नाही, आणि कोणाला वाटलं असेल पाळकाला नाताळाला कपडे घ्यावेत तर कपड्याची पिशवी मला आणून द्या. मी त्याचे आता 2 वर्ष मी अजिबात कपडे घेतले, 2 वर्ष घेतलेच नाही, म्हटलं कपडे घालायचे असते आहेत ना कपडे, आपल्याला त्याच्यावरच नाताळ करायचा. बरं, कुणी सांगितलं नाताळाला नवीन कपडे घ्यायला पाहिजे, काही इशू येणार आहे म्हणणार आहे, काय नवीन कपडे नाही घातले, त्याला उचला आणि जिथं रड नाही दाखवले तिथं टाकले असं म्हणणार आहे 25 तारखेला. अहो कन्फ्युजन तर येतो, जे 25 ला जन्माला आला का नाही, उगा नाचत राहतो आला आला आला. त्यांनी काय केलं, तुम्हाला 10 रुपयाला सांगितली तू तसं नाही, तुम्ही कपडे घातले का नाही घातले मला माहिती. सगळ्यात महत्वाची गोष्ट देवाचं मंदिर आहे, आणि मी 2 वर्ष अजिबात कपडे घेतले नाही, म्हटलं घालायचेच नाही कपडे, काय घालायचे कपडे, आणि कोण कपडे घालून, तुम्ही किती पण कपडे घातले तर तुम्हाला माहिती, तुम्ही तिथं बघितले ना कपडे बघितले, कलरच छान नाही, हेच नाही फाळकाचं, ह्याच्यापेक्षा इतके विद्वान आहे तुम्ही, हुशार बसले बसले. बसलेल्या लोकांना तुम्ही काय पण दाखवलं त्याच्यामधले दोष काढ, कपड्याला पण बघ नाही म्हणजे नाही. आता विचार करा, 2 वर्ष मी नाही घातले, प्रयत्न केला, आता एवढे भारी भारी कपडे देऊ देतो. परवा मुंबईला मीटिंगला गेलो होतो, आणि गेल्यावरती एक व्यक्ती त्या ठिकाणामध्ये होतो, म्हटलं पाळक साहेब आज दिवसभर तुम्ही माझ्या संगती राहायचं, माझ्याबरोबर फिरायचं. म्हटलं ठीक आहे बाबा, चर्चसाठी फार मोठी मदत ते बांधकामासाठी त्याने पुष्कळ वेळा मला केली. म्हटलं ठीक आहे तुमच्यासाठी दिवस फेरड, तर म्हटलं मग चला आता पहिल्यांदा तुम्हाला माझ्या घरी जायचं, तिथं नाश्ता करायचा, त्यांच्या घरी गेलो नाश्ता केला. मग त्यांनी सांगायला लागलं की आमची परिस्थिती अशी होती तशी होती, करत करत आता इथून बाहेर पडल्यावरती तुम्हाला या मुंबईमध्ये एका मोठ्या शोरूममध्ये मी नेणार आहे, रेमंड्स, रेमंडच्या शोरूम, एमडीचं शोरूम, आणि तिथं अपॉइंटमेंट घेऊन जावं लागतं, मग तिथं तुम्हाला ते आणि सुताचं कापड घ्यावं लागतं. म्हणजे एमडीचं शोरूम अपॉइंटमेंट घ्यायची. बघा बघ त्या दिवशी मी प्रयत्न केला की देवाला द्यायचं, घेऊन गेला मला त्या शोरूममध्ये, आणि त्यांना सांगितलं की आमचे मोठे धर्मगुरू येणार आहेत आणि तुम्ही चांगल्यातले चांगले कपडे काढून ठेवा. मी गेलो तिथं,
ते घेऊन गेला त्या मोठ्या दुकानामध्ये. मी तिथे गेल्यावर ते सगळे साहेब साहेब करणं एवढं मोठं दुकान, आणि ते म्हटले इथं एकनाथ शिंदे आणि सगळे मंत्री येतात याच्यामध्ये, याच्यात याच दुकानामध्ये सगळे खरेदी करतात. म्हटलं बापरे एवढं मोठं दुकान त्यांनी घेऊन गेलेलं. आता मी माझे ड्रेस चर्च बांधायच्या टायमाला 5,000 रुपयाचा ड्रेस असेल किती घरांना घालून घालून 5,000 रुपये डोक्यावरून गेले, त्याच्यापेक्षा जास्त एवढं काय बाबारी घालायचं नाही का, तेवढंच मी गेलं दुकानामध्ये. मग त्याने म्हटलं काढा कापड, मला काय माहिती आता तिने बाळासाहेब कोणतं कापड काढायचं ते काढा. मग मला जो कलर नव्हता मी ते कलर त्याच्यावरती बोट ठेवलं, म्हटलं द्या हे हे काढा. मी बघितलं पण नाही ते कितीचं काय, चला म्हटलं काय घ्या, तिथे बघितले दोन काय ते दोन काय. मग पोर तिथे गेले तेवढं असं माहिती का सोट्याचं कापड केवढ्याचं, म्हटलं केवढ्याचं 36,000 रुपये. म्हटलं टाय केवढ्याचे माहिती का, 3,500 टाय. अरे म्हटलं एवढ्यात तर माझं सूट येतो. सांगण्याचं तात्पर्य जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तुम्ही सोडता देव त्याच्यापेक्षा भारी तुम्हाला देत असतो, म्हणून प्रयत्न करा, प्रयत्न करा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का, देवाला तुमच्याकडचं डिफेक्टिव्ह काढून त्याच्याकडचं सिलेक्टिव्ह तुम्हाला द्यायचं असतं. आमचं सगळं डिफेक्टिव्ह आहे बरं का, सगळ्यात दोष आहे, सगळ्यामध्ये दोष आहे, कुठल्याच गोष्टीमध्ये चांगून पण नाही. आमच्या बरोबरचे लोक असतील, आमच्या बरोबर वावरणारं आमचे सर्व अवतीभोवतीचं वातावरण सगळं डिफेक्टिव्ह आहे. देव सगळं वातावरण काढून घेतो सगळं. आणि जेव्हा तुमचं सगळं जातं ना तेव्हा देव त्याची प्रोव्हिजन तरतूद प्रयत्न करत असतो बरं का तुम्हाला चांगल्यातलं चांगलं देण्याचं. आज रात्री मी तुम्हाला एक गोष्ट सांगून एक इन्स्पायरेशन तुमच्यामध्ये निर्माण करत आहे की तुमचं जे गेलं ते डिफेक्टिव्ह होतं आणि आता परमेश्वर जे तुम्हाला देणार आहे ना ते इफेक्टिव्ह असणार आहे. इफेक्टिव्ह कळतं का तुम्हाला, इफेक्ट म्हणजे जेव्हा लोक तुमच्याकडे पाहतील ना रस्ते म्हणतील काना गावातला द्राक्षरस संपल्यावर ते म्हटले एवढा भारी द्राक्षरस कुठं ठेवला होता. लक्षात ठेवा जे गेलं ते चांगलं नव्हतं, जे येणार ते इफेक्टिव्ह असणार आहे. याचा परिणाम सगळ्या औरंगाबाद मध्ये असणार आहे, याचा परिणाम तुमच्या नातेवाईकांमध्ये असणार आहे, याचा परिणाम तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांवरती असणार आहे. लोक म्हणतील अरे पूर्वीचं तुझं जीवन आणि आत्ताचं जीवन याच्यामध्ये फरक कसा काय, तुम्ही सांगाल पूर्वी मी व्यसन करत होतो आता मी व्यसन मुक्त झालो आणि माझ्या प्रभूने आशीर्वाद दिलेले, मी प्रयत्न केला त्यातनं बाहेर पडण्याचा, पूर्वी मी चर्चला जात होतो आता मी चर्चला जात आहे, आता मी जाताना नावी म्हणती मी जाताना भरून गेले होते हे त्यांना रिखामी आली, नावी पुन्हा बेथलेम यहुदामध्ये राहिली आणि शास्त्र सांगत रुतला ती जाताना म्हटली आता माझ्याकडे होय नाही नवरा करावा आणि नवरा केला तरी लेकरू मोठं होण्या इतकं माझं भय नाही, पण जेव्हा तिने प्रयत्न केला रुत पुन्हा बेथलेम यहुदामध्ये आली. बायबल सांगत ती भरले रिकामी राहिली नाही, तिला भवाज मिळाला. जेव्हा प्रयत्न कराल तुमच्यासाठी भवाज असणार आहे आणि भवाज तुमचं वतन सोडवणार आहे, तुमचं वतन सुटलं जाणार आहे. हे माझे प्रिय लोक तुमच्या गमावलेली गोष्टी आणि विसरू लक्षात आणू नका, प्रभूने तुमच्यासाठी भवाज ठेवलेला आहे. भवाज हा तुमचा आशीर्वाद आहे आणि त्याच्या आशीर्वादासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. आज कुठं तुम्ही गेला त्याच्याबद्दल दुःख करत आहात. एक गोष्ट तुम्हाला सांगू का, ऑफरिंगचा खूप मोठा चान्स तुमच्याकडे आला होता, काहीतरी तुमचं तुम्हाला परत मिळावा हा चान्स असतो बरं का. ऑफरिंग साधन असतंय ते, साधन असतंय ते. मी स्वतः एका मीटिंगला गेल्यावरती माझ्या क्वायर मध्ये जायचो, जसं कवा क्वायर होतं ना तसं क्वायर मध्ये मी पण होतो. दिवशी आमच्या पाळकावर फिरायचो, पाळकानं इतका भारी उपदेश केला देण्याविषयी आणि मी माळी काम करायचो, महिन्याला 200 रुपये पगार मला मिळायचे, 200 रुपये 4 तास काम करायचो, 200 रुपये पगार मला मिळायचा. त्याच्यामध्ये कॉलेजची फी, त्यानंतर बसचा पास हे भागवायचं आणि खिशामध्ये 60-70 रुपये माझ्याकडे असायचे. मग मीटिंगला गेलो, एका खिशात 50 रुपये ठेवले आणि दुसऱ्या खिशामध्ये 10 रुपये ठेवले आणि मग पाळकाने देण्याविषयी आमच्याच पाळकाने देण्याविषयी उपदेश केला. मी झालो इन्स्पायर, म्हटलं आता पाळक आपलेच उपदेश करत आहेत, गपचूप 10 रुपये टाकावे. दुसरं म्हणून म्हणतो नाही 50 रुपये टाक. ऑफरिंग चालत गाणं चालत, एक म्हणत होत 50, एक म्हणत होत 10, एक म्हणत एकदा ह्या खिशात, एकदा ह्या खिशात, एकदा ह्या खिशात,
एकदा या दिवशी आणि ऑफरिंग जवळ येऊ लागला. काय करावं म्हटलं, युद्ध तर चालू आहे बरं. मला हे माहिती होतं इकडे ब्रेन मॅपिंग देवाचं चालू आहे, देव स्वर्गात बघतो याचे हात कुठं जातात, कसे वळवळतात, इकडे जातात, इकडे जातात, इकडे जातात. म्हटलं काय करावं आता, नेमकं टाकावं तरी किती. मग शेवटी म्हटलं की नाही, आता ऑफरिंग जवळ आला. ऑफरिंग वाले पण हुशार असतील बरं का, दिलं नाही की काठीने डबसतात. तुमचे डबसतात काय माहित नाही, पण मीटिंग वाल्याने मला चांगलं डबसलं. कोटलं बसतो काय त्याने मला डबसलं. शब्द दोन्ही खिशात हात घातले, 10 पण काढले, 50 पण काढले. ना रहेगा बाज ना बजे की बासुर. 50 पण गेले, 10 पण गेले, निवांत बस. आता जाताना गाडी खर्च कुठे, पाळकाकडे पण पैसे नव्हते आमच्या. मीटिंग चांगली झाली, सांगायचं कसं पाळक साहेबाला गाडी खर्च नाही. मागच्या सीटवरती जाऊन बसलो सगळ्यात माग, पाळकाला बसू दे म्हटलं, पुढे त्यांनीच काढू दे माझं तिकीट. उपदेश त्यांनीच केला ना, द्या म्हणजे दिलं जाईल, आता त्यालाच काढू दे तिकीट. एकदम मागच्या खुर्चीवर जाऊन निवांत सीटच्या खाली डोकं घेतलं. बाळकाने ओळखले इसकी पास कुछ नाही आहे. तिकीट काढलं, मनोज काळजी करू नको, तुझं तिकीट काढलं. धन्यवाद देवा, इज्जत राखलं. सभा तर खूप अशी आनंद पण झाला नाही, आपलं गेलं सगळं. आणि तिऱ्यावरती एक तेज होत, डोक्यामध्ये टेन्शन नव्हतं. आता पॉकेट मनी नाही याचं पण दुःख नव्हतं. माहिती होतं की नाही आपण देवाला दिलंय, प्रयत्न केला त्यातून बाहेर पडण्याचा. माझा स्टॉप आला, उंच स्टेशन आलं, पिशव्या धरल्या, कपड्याच्या खाली उतरलो. पास्टरच्या पण हातात मध्ये हात दिला, खूप सुंदर सभा झाली, त्यांच्या गळ्यात गळा घातला आणि निघालो. पास्टरने मला प्रेज नॉट केलं, प्रेज नॉट करता करता हातात काहीतरी लागलं आणि ते पटकन बसमध्ये चढले आणि मी मूठ उघडली. 500 नोट माझ्या हातामध्ये होती, 10 का 50 याच्यामध्ये मी अडकून पडलो होतो. जी मला मिळणार होता त्याची कल्पना नाही. दाविदानं दुःखात बाहेर पडताना बतशेबेचा मुलगा मेला, त्याच्यातनं तो बाहेर पडला. बाहेर पडला म्हणून सोलोमन जन्माला आला ना. तुमचं पण काय बाहेर पडतं तर तुमच्याकडे येत, ते अप्रतिम स्त्री अप्रतिम, तुलनाच नाही, कंपेअर होऊ शकत नाही. एमकॉम शिक्षण करून नोकरी आणि याच्या मागे लागलो नाही, ते सगळं सोडलं. आणि सोडत असताना काय त्याग केला माहिती का मी, रोज 20 किलोमीटर उन्हामध्ये चप्पल घालून फिरत होतो. वाईट म्हटलं, एमकॉम केलेला मनुष्य सायकलवरती रस्त्यावरती लोकांना भेटून भेटून सांगत होता, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावरती प्रेम करतो. कुठल्या घरामध्ये गेल्यावर ते घरातले लोक म्हणायचे, तुम्हाला टाइम टेबल आहे का नाही, अहो आता दुपारी 12:30-1 आमचा जेवायचा आणि झोपायचा समय, आणि तुम्ही प्रार्थनेला येता क्या, अपमानित होऊन. मग हरकत नाही, 2 मिनिटं बसा, मला देवाच्या वचनाचं थोडंसं सांगू द्या. 2-4 तरुण घेऊन तिथं जात होतो, सांगत होतो वचन, आणि ते रागारागानं माझ्याकडे बघत होते, बोलत होते. असं वाईट म्हणायचं, सगळं शिक्षण पाणी करून इकडं काय सांगत आहे आणि काय लोकांना बोलू, लोक अपमान करत आहे. एकानं गच्चीला पकडलं आणि त्यानं सांगितलं, परत इथं दिसला तर तुझं तंगडं बोडेल. आणि मला इतकं वाईट वाटलं, म्हटलं प्रभू काय ही सेवा आहे, अरे कुठं काम केलं तर चांगलं उत्पन्न मानाची जागा मिळेल. आज मी किती मोठ्या पोस्ट वर होतो, अकाउंट मॅनेजर म्हणून एका ठिकाणामध्ये कामाला होतो, आणि आता हे काय भिकाऱ्यासारखं जीवन जगत आहे, लोकांना शुभवर्तमान सांगत आहे आणि लोक शुभवर्तमान ऐकण्याच्या ऐवजी मला घराबाहेर काढत आहे. हे कसलं जीवन आहे, लाचारीचं जीवन आहे. गमावतो आता, आता लोकांची स्पर्धा लागते आमच्या घरी. या ज्यांनी घराबाहेर काढलं आता ते सन्मानानं आत घेत आहे. थोडस ते पण सोडा, थोडस ते सोडा, काही सोडणं गरजेचं आहे. प्रयत्न करा, प्रयत्न करा, रायशसनेस मध्ये धार्मिकतेमध्ये वाढण्याचा प्रयत्न करा. नका कोणाशी बोलणं मनावरती घेऊ, नका कोणत्या व्यक्तीचा कोणत्या गोष्टीचा विचार करू. तुम्हाला लक्षात घ्या की प्रभू तुम्हाला जखड्यासारखा प्रयत्न करण्यासाठी भाग पाडत आहे. आणि आज रात्री एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा शलमोन बोंधरी असेल, शलमोन वाटेवरती असेल, शलमोन वाटेवरती असेल. देवाचे प्रिय लोक, ज्या देवाचं सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे, तो देव साधा सुद्धा देव नाही हो, अख्ख्या सृष्टीचा मालक आहे.
आणि त्याच्या संबंधाने तुम्हाला सांगू का, तो फक्त बोलतो आणि घडत. देव बोलला आकाश हो आकाश झालं. आता ऐका, आता जी प्रार्थना होणार आहे विश्वास ठेवा बरं का, देव काहीतरी भविष्यवाणी करणार आहे आणि जे तुमच्याकडं नाही ते देव बोलून अस्तित्वात आणणार आहे. जे तुमच्याकडं नाही बरं का, ऐका, प्रयत्न तुम्हाला करायचा. कोणता प्रयत्न? तुम्ही प्रभूकडे येताना काय तळमळ असली पाहिजे? माझी उंची वाढवतो असं जग काय करू शकलं असतं ना? काय केलं असतं माहिती का? त्याने म्हटलं असतं, इकडे रे, जरा तुझ्या खांद्यावर घे आणि मला इशू दाखव. बरेच लोक मीटिंग मध्ये आल्यावर, मीटिंग मध्ये येण्याच्या अगोदर त्यांच्या डोक्यात काय असतं, कोणाच्या तरी खांद्यावरती. आज सेलोरे पाळकाच्या खांद्यावरती बसून काही लोक इशूला बघण्याचा प्रयत्न करते. पाळकाला आता बघते इशूला सांगते, ते छान सांगते, फार छान बोलता तो, फार सुंदर उपदेश होता बाळक साहेब तुमचा. काय घेतलं, काय केलं? हो तुम्ही खूप छान बोलला बरं करताय मीटिंग मध्ये. मग मी त्यांचा बाप आहे, विषय सांगा. तो नाही का तो हो तोच, फक्त छान बोलला. काय तार लागली तेवढी, कस जोर जोरात ओरडून ओरडून बोलतात. मी कस बोलतो, माझे शब्द काय आहेत, माझा भाव काय, ते ऐकायचं नाही. त्याच्यामधला गाभा काय, गाभा आहे सगळ्यात बाहेर पडून इशूला पाहायचं. घोडाच्या खांद्यावरती बसू नका, तुम्हाला तुमचं झाड शोधावं लागेल, त्या झाडावरती जाऊन तुम्हाला चढावं लागेल. लक्षात ठेवा, झाड पुष्कळ आहेत पण एक चुंबराचं झाड जिथं तुम्हाला प्रभू दिसणार आहेत. पुष्कळ झाड आणि पुष्कळ लोक पण आहेत. लोक तुम्हाला येशूला बघूच देणार नाही. हो, लोकांचं कामच आहे तुम्हाला येशूला बघू द्यायचं नाही. तुम्ही येशूला पाहू नये म्हणून बघा, तुम्ही जेव्हा वाईट वागता ना, तुमचं वाईट वागण्याचा कुणालाच प्रॉब्लेम नाही. बघा, ज्या माणसामध्ये 6000 भूत लागली होती ना, ज्या माणसाला, तो शुद्धीवर आलो लोक घाबरले. साखर नंदाना अंगत खेचून घेतो ते तेव्हा नाही घाबरले, शुद्धीवर आल्यावर घाबरला. असंच आहे परिवर्तन. दारू पिऊन पडला शिव्या दिला ना काय नाही, पण जेव्हा तो धार्मिकतेचं बोलण्याचा प्रयत्न केला तर लोक त्याची चेष्टा करतात. त्यांना प्रॉब्लेम परिवर्तनाचा, त्यांना प्रॉब्लेम दारू पिण्याचा नाही, त्यांना प्रॉब्लेम व्यभिचाराचा नाही. त्यांना व्यभिचारी स्त्री जेव्हा व्यभिचार करण्याचं सोडून देते त्यांना त्याचा प्रॉब्लेम आहे. लोकांना प्रॉब्लेम तो आहे. कोणता? व्यभिचार करणारी स्त्री व्यभिचार करते, चांगली गोष्ट आहे. मी पण जाऊन तिच्यावर व्यभिचार करतो. पण जेव्हा तिने घागर टाकली लोकांना प्रॉब्लेम, आता कोणावर व्यभिचार करू, आता कोणाबरोबर दारू प्यायला बसू, आता कोणाला सांगू तंबाखू मळ, आता कोणाला सांगू भांडण करू. लक्षात घ्या, लोक तुम्हाला कधीच बदलू देणार नाही, पण पवित्र आत्मा तुम्हाला 100% बदलणार. 100% आणि तुम्ही ज्या वेळेस बदलायला सुरुवात करताना तेव्हा देव तुमच्या जीवनामध्ये जे तुम्ही गमावलं ते द्यायला सुरुवात करतो आणि आजची रात्र परत मिळवण्याचीच रात्र आहे. आजची रात्र बदलाची रात्र आहे, परिवर्तन करण्याची रात्र आहे, मिळवण्याची रात्र आहे. म्हणून देवाचे प्रिय लोक, मला त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला भरपूर वेळ घ्या, 11 वाजेपर्यंत त्यांनी सांगितलं होतं, पण मला तुम्हाला तेवढा वेळ द्यायचा नाही. उद्या तुम्हाला परत यायचं आहे आणि उद्या सकाळी बायबल स्टडीला सुद्धा यायचं आहे. परंतु जाता जाता तुम्हाला सांगतो, आता रात्री परत मिळणार आहे. आम्ही म्हणाल का? मिळणार आहे. केलेल्या व्यक्तीचं नाव नाही, पण दाविदाच्या बतशेबेपासून जो मुलगा मिळाला त्याचं नाव त्याच्या तोडीचा राजा कोणी झाला नाही. आज रात्री मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रयत्न कराल, तुमच्या तोडीचे आशीर्वाद कोणाकडेच नसणार आहेत, कोणाकडेच नसणार आहेत. अशी नोकरी तुमच्याकडे असेल की ती नोकरी कोणाकडेच नसणार आहे. मला माहिती आहे, आज इथं करिअर संबंधानं पुष्कळ लोकांच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन आहे, परंतु आज रात्री देव देवाकडे येतील आणि प्रयत्न करतील. देवा, काही नाही मिळालं चालेल, नोकरी नाही मिळाली चालेल, मला तुला मिळवायचंय. आणि तुमचा हा शब्द ऐकल्यावर, तुमचा प्रयत्न ऐकल्याबरोबर बायबल सांगतं, प्रथम त्याला मिळवा, बाकीच्या गोष्टी आपोआप तुमच्याकडे येणार आहे. आज रात्री आपोआप तुमच्याकडे आशीर्वाद येणार आहे. आपोआप आरोग्य येईल, आपोआप सुटका येईल, कर्जात मोकळे व्हाल आणि लेकर होत नसतील लेकर होईल. त्या तुम्हाला प्रयत्न करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. आता प्रयत्न करण्याचा समय आहे, आता प्रयत्न करण्याचा समय. आता शांत राहू नका, आता शांत राहू नका. देवाला
त्याला म्हणा, प्रभू आज मी प्रयत्न करणार आहे आणि तुमच्या प्रयत्नाला मदत करण्यासाठी मी येत आहे. चला आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपल्या जागेवरती उभं राहूया, आपले डोळे बंद करूया, आपले डोळे बंद. Thank you.